संपूर्ण गोष्टीला किंमत नाही। देवालक शेती शस्त्र असेल, नौकरी क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, पूर्णत्वाला पोहोचलेल्या माणसाला या भारतीय संस्कृतीमध्ये किंमत आहे। अर्धा वटताना नाही, अभ्यास नसताना गप्पा हाणणाऱ्याला तो मुलीच नाही। आपल्याकडे पूर्ण गोष्टीला किंमत आहे। एखाद्याने शेतीमध्ये ज्वारी पाळायला घेतली असेल तर खळ करून देणे, उळहीला काटे लावून देणं हे पूर्ण काम। पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय का बाईनं, 100-100 ग्राम गावरान तूप वाटीमध्ये वाढलं पण तिनं पाणी वाढलं नाही। जेवणाऱ्यानं सांगितलं आई साहेब आम्हाला पाणी पाहिजे, तिनं सांगितलं आमच्याकडे पाणी मागितलं की झोप घेते। भोजना कळे वरान सुधारे, परिजलाची सोहळे पूर्ण नव्हे। तू पुरणपोळी देण्याऐवजी कण्हेरेल्या असत्या तरी चालेल, पण जेवणा पाण्याशिवाय जेवणाला पूर्ण स्थिती असते, पूर्णाला किंमत आहे। राम आणि कृष्ण अवतार पूर्ण आहे। तत्पूर्वी रामकृष्ण नामाची महती तुम्हाला सांगेल, जे तुम्ही श्रोते बुद्धी देताल त्यानुसार, ज्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आजचा हा वारकरी संप्रदायाच्या प्रणालीला धरून इथून सोहळा ठेवलाय। सर्वांच्या परिचयाचे लोक नेते ते आजच परिचित आहेत अशातला भाग नाही। महाराष्ट्राच्या मातीमध्ये मराठवाड्याला लागलेलं अत्यंत गोड 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 रत्न, ज्यांनी हा परिसर फुलून टाकला अशी स्वर्गीय राजकीय क्षेत्रातले टोकाचं रत्न असणारे, ज्यांनी गोड अशा प्रकारची या परिसराची हरित क्रांती करून टाकली अशा स्वर्गीय राजकीय क्षेत्रातल्या टोकांच्या रत्नस्थितीतल्या वैभवाम प्रतिभासायो जायते सकल स्थिता राजाश्रयम निबध्यंतो कृतजन्याम प्रसवे, आणि त्या पवित्र पिंडातून जन्मला आलेलं रत्न आदरणीय विद्यमान या परिसराचं जडवड रत्न चौहान साहेब, ज्यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हा कार्यक्रम ठेवला। सर्व कार्यकर्ते असतील, सर्वांचा आता नामोल्लेख करणं शक्य नाही। ज्यांच्यावर अतूट प्रेम करणारे विठ्ठलरावजी पावडे तथा त्यांचे मित्र वगैरे आदी करून जे सर्व काय असतील, यांनी हा जो कार्यक्रम ठेवला अभिष्टचिंतन सोहळ्याचा, मी वारकरी नात्याने एकच म्हणेन, हराच्या राजकारणी कुळात जन्म घेतलेले आदरणीय साहेब, जे स्वर्गीय त्यांच्या वडिलांनी जी कीर्ती मराठवाड्यावर केली त्याच अनुषंगानं पावलावर पाऊल ठेवून, कारण राजकीय क्षेत्रातला मला मुळीच एका तिळा इतका सुद्धा अभ्यास नाही, पण इतरत्र महाराष्ट्रभर फिरण्याचा योग आल्यामुळं ज्या घराण्याचं मी नाव ऐकिले, महाराष्ट्रात 2278 गावं आतापर्यंत मी पूर्ण केले, 15,27,000 किलोमीटर प्रवास झाला, तर बऱ्या बऱ्या दिग्गज नेत्यामध्ये ज्यांच्या वडिलांची अत्यंत गोड वर्णी लागते अशा गोड राजकीय क्षेत्रातल्या रत्नाच्या पोटी जन्माला आलेलं गोड असं हे रत्न, आणि निश्चितच या परिसराच्या सवे तर महाराष्ट्राच्या मातीमध्ये शेतकऱ्यांच्या सर्व क्षेत्रातील येथे वसाभोत्तो जा येते प्रविष्टम भोव्यत कृषी कर्मा वैद्यकी हो यतो कर्माविती जा येते सकलम अध्यात्म सकल भूता दयाम दृष्टी ज्या येते, अशी गोड दृष्टी सर्व क्षेत्रावर ज्या कुलाची आहे अशा आदरणीय चव्हाण साहेब। आणि आज धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्रित छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली आहे आणि तीच परंपरा आजही या कार्यक्रमाच्या अनुषंगानं तेवट ठेवलेली आहे। वाढदिवसाच्या निमित्त आगाऊ कार्यक्रम ठेवण्यापेक्षा वारकरी संप्रदायाच्या निमित्तानं माझ्यासारख्यालाच आमंत्रित करावा अशातला भाग नाही। कुठलेही कीर्तनकार भागवत असेल, व्याख्यान असेल, प्रवचन असेल, या अनुषंगानं वारकरी संप्रदायाची वर्णी कार्यकर्त्यांनी लावली, निश्चित माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करेल। ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदोराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, अष्टादश संतांच्या चरणी प्रार्थना करेल की ज्या घराण्यानं शेतकऱ्याला गोड असा दिलासा दिलाय त्याच घराण्यात जन्माला
आलेलं रत्न आदरणीय साहेब पुनः 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 राजाश्रय प्राप्त हो आणि हा राजाश्रय प्राप्त झाल्याच्या नंतर गोड असं आयुष्य प्राप्त हो आणि त्या आयुष्यामध्ये अहोरात्र समाजाची सेवा शेवटच्या श्वासापर्यंत आदरणीय साहेबांना घडो हीच माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि गोड 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 असं आरोग्य त्यांना प्राप्त हो ही माझ्या अष्टादश संतांच्या चरणी प्रार्थना करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. आदरणीय सावंत साहेब सुद्धा आहेत. मागे 4 वर्षापूर्वी 15 ऑगस्टच्या दिवशी नायगावला सावंत साहेबांची माझी त्यावेळेस कीर्तनाच्या काल्याच्या कीर्तनाच्या निमित्तानं त्यावेळेला भेट झाली ती आजही भेट झाली. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. बाकीचे जे सर्व विद्यमान बसलेले आहेत मला नाव माहीत नाही आणि तत्रा विषय भेदंचं नैवम जायते हे तत्वाम भवितम स्वेदाहम इति गुडा इति भवती जायते. ज्या गोष्टीचा अभ्यास नाही जी गोष्ट माहीत नाही ती गोष्ट हाताळणं म्हणजे मूर्खपणाचं टोक असते. एका येडीला विचारलं, तिने विचारलं काव पेडा कसा दिसतो, शेजाऱ्यानं सांगितलं पांढरा दिसतो. तिनं 10-15 कांदे वटीत बांधले निघाली. आईने विचारलं एवढे कांदे कशाला घेतले, ती म्हणली पेडे येतं. नाही गं हे कांदे येतं हे तिखट लागतात. नाही म्हणली मला एक जणानंच सांगितलं पांढरा दिसला की पेडा असतो. नाही म्हणले सगळेच पांढरे पेडे नसते. विठाला विठा सर्वांचं नाव घेतलं असं गृहित धरा. विद्यमान काही वारकरी संप्रदायातली महाराज मंडळी असतील आदी करून सर्व जी मंडळी आहेत सर्वांना सुद्धा या परिसरात संप्रदाय क्षेत्रामध्ये जेवढी काही असतील तेवढ्यांना मी प्रणाम करतो. माझ्या गायन क्षेत्रातले आदरणीय बालासाहेबजी सुरेगावकर मराठवाड्याची बुलंद गायनातली तोफ आहे त्यांना सुद्धा प्रणाम. तथाच आमचे नागेश महाराज गोड 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 अशा प्रकारचा कोकिळकंठी आवाज आहे त्यांना सुद्धा प्रणाम. आणि मृदंगाचार्य हनुमंत महाराज शिंदे त्यांना सुद्धा प्रणाम. आणि उपस्थित सर्व मस्तकमाला पायावरी या वारकरी संतांच्या चला भंगावर सुरुवात करू. उपस्थित बरेच काही मंडळी आहेत. आमचे लहाने सर असतील, मनोज सावकार नायगावहून मुद्दाम कीर्तन ऐकण्यासाठी आले त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांचे मित्र सुद्धा आले त्यांना सुद्धा धन्यवाद. साऊंड सिस्टीमवाल्यांनी गोड आवाज दिली, तुमचं साऊंड विदेशात जावो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. शास्त्र काय सांगतं कोणालाही मोठं म्हणावं माणसानं, पण हल्ली शेजारी मोठा झाला की सगळ्यात जास्त मळमळ होती माणसाला. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही अशी माणसं ज्याला सकाळी सकाळी पाहायला भेटली गौ हत्या समम पापा. ज्याला दुसऱ्याचं खपत नाही असा माणूस जर सकाळी पाहायला भेटला तर समजायचं गाय नाही कापली तरी कापल्याचं पाप लागलं. माणसानं मोठं म्हणत जावा. धर्मशास्त्रात वर्णी आली यवनाम सवेदर्शंती महाला. बघा श्लोक सांगितला तुम्हाला. आपल्या शेजारी आपल्या पंथातला माणूस जरी नसेल तो मुस्लिम समाजाचा, यवन हा शब्द मुस्लिम, तो मुस्लिम समाजाचा जरी असला आपल्याला एकच मजली घर असलं तरी त्याला 36 मजली झालं तरी आपण छाती ठोकून सांगितलं पाहिजे वा त्याचं चांगलं झालंय. एक जण म्हणला त्याची 36 मजली झाल्या आपल्याला काय फायदा. आधा कदा आपल्या घराची सावली जर कमी पडली तर त्याच्या 36 मजल्याची जिकून सावली पडते तिकून बास टाकाव. हे ज्याला आवडतंय का त्याला माणूस म्हणतात. विठाला विठाला सुद्धा धन्यवाद. चला रामकृष्ण नामे हे दोन साहेबांना वेळ आहे ना वा. ही दोन्ही साजरी राम आणि कृष्ण ही दोन नावं साजरी का. पुराणात तर नाना प्रकारची मत मांडले. वेदान मुजदयम कलत्रयो एन शास्त्रम पुराण च महत जयम एन योगाभ्यासम सकल कलायां किम कारणेन जायते. हे वेद सांगते, पुराण सांगते, शास्त्र सांगते, योगाभ्यास सांगते, नाना प्रकारचे शास्त्र सांगतात. तपश्चर्या अनुष्ठान ह्या सर्व बाकीच्या गोष्टी कशा करताय. महाराजांनी त्याचा निषेध केला कलियुगामध्ये. योग याग विधी भोग
मी योगामध्ये सर्व प्रविष्ट आहे. त्यांना सांगितलं तुझा योग कुठे मानली तू, तुझा योग किती केल्याच्या नंतर माणूस अमर होईल? नाही शक्य, नाही शक्य. एकानं सांगितलं मला अभ्यास आहे फार. कुठं मानतो तुझा अभ्यास? बायको ऐकन तुझं. तो अभ्यास कोणाला सांग तू रुमण्या? एक जणानं सांगितलं मला उलटे सुलटे श्लोक वाचता येईल. तुम्ही हंतू का आम्हाला? तुला श्लोक वाचता येईल मग आम्हाला मारतो का तू? काय नवलाची गोष्ट आहे? अरे ज्यांच्या मिशा 35-35 फूट लांबल्या, ज्याच्यात जटा धरायला 200-200 माणसं असे शिष्य पाठीमाग, ज्यांचा कंठ शकायला विध्वस्तीत परचोर, काय करता ती विद्वत्ता? या कालात ती पोषक नाही. दिवसभर सोयाबीन कापणाऱ्या बाईला जर श्लोक सांगितला अमम गत्वाम जायते ममम कृतुजन्यम संगम प्रविष्टम भयो व्याप्ती तत्राणाम निषदम इति काला यतम ममम बालुमहाराजम शरमण्य तत्रा जायती मितम आविष्ट चिंतनम इति चव्हाण साहेबम इतिम तत्रा भवि व्याप्त्या यत काला इति अधिष्ठितम यही नामेड क्षत्रेनम यत भवत जायते क्रियाजनम वृद्धिषु. ती बाई म्हणली महाराज तुम्ही कोणत्या कोणत्या शिव्या दिल्या सांगा बरं. दिवसभर सोयाबीन कापली तिने, तिला एक कसं शक्य आहे मला सांगा बरं. नाही नाही नाही, तिलाच जर सांगितलं रामकृष्ण नामाचं अत्यंत गोड महत्व तर तिला सगळ्या गोष्टी कळतील. संस्कृत वाईतिहासातला भाग नाही, पुराण वाईतिहासातला भाग नाही, वेदाभ्यास वाईतिहासातला भाग नाही, पण तो या कालामध्ये पचू शकत नाही. म्हणून कलियुगातल्या माणसांसाठी राम आणि कृष्ण हे नाव साधं सांगितलं. महाराज तो म्हणले हे जर जपित नसेल तर त्याला व्यर्थ सांगितलं. विष्णुवीन जप विष्णूंन जप व्यर्थ त्याचे ज्ञान. भगवंताचं नामस्मरण जर करीत नसेल तर त्याचं ज्ञान सगळं तिकडं पाषकळ आहे, ते इथे कामाचं नाही. रामनामाला किंमत आहे. एकानं सांगितलं एवढा माझा अभ्यास आहे, मी तपश्चर्या केली. महाराज म्हणले तपश्चर्या केल्याच्या नंतर काय करशील? पाप संपत आहे. ठीक आहे म्हणले, पाप संपल्याच्या नंतर स्वर्गाला जाशील. पण स्वर्गाला गेल्याच्या नंतर पुन्हा वापस यावत लागेल का? नाही. लव पुण्याची पावटी सरे ती इंद्रपदाची उटी उतरे, ते येऊ लागती माघारे मृत्यू लोका. 33 कोटी देवांचा राजा ज्याच्याकडे 122 काम असतात, 122 काम त्यानं सही केल्याशिवाय पूर्ण होत नाही, हे ज्याला म्हणतात त्याला इंद्र म्हणतात. इंद्र आणि हा सुद्धा इंद्र पुण्य संपल्याच्या नंतर वापस येतो. तुझी तपश्चर्या कोणी कोण सांगतो रे? एकानं सांगितलं मी यज्ञ केला. ठीक आहे, यज्ञान भवंती प्रजन्य हा एक गोष्ट तुला त्या यज्ञानं प्राप्त होईल, बाकीच्या काय गोष्टी सांगतो. पण नामानं सगळ्याच गोष्टी स्वर्गातल्या अमर लोकायला जिवंत करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्याला नाम म्हणतात. आणि या रामकृष्ण नामाच्या ताकदीनं श्रीमंत श्री चोखोबाराय मंगलवेढा निवासी या चोखोबारायनी रामकृष्ण नामाच्या ताकदीवर इंद्राला सुद्धा अमृत पाजलंय. विठ्ठला पुराणाचं शास्त्राचं सार हे नाम आहे. नामाची ताकद काय तुम्हाला पुढे सांगेल, पण त्याचं उदाहरण सांगतो. एके दिवशी नवरत्नासह बिरबल आणि जहापना बादशहा एका बागेत फिरू लागली. बागेत फिरत असताना बादशहाने एक फुल तोडलं आणि त्या फुलाचा सुगंध घेतला. फुल बेसरामाचं नसेल, ते मोगऱ्याचं असेल, ब्रह्ममोगरा असेल किंवा मलेने चंदनाच्या बाजूला गेले असतील. ते फुल असलं सुंगत सुंगत बादशहा चालले. आणि घरी आल्याच्या नंतर बादशहाने सर्व नवरत्नापैकी फक्त बिरबल गैरहजर असताना मीटिंग घेतली. काय काय फुलाचा सुगंध गोड असतो! अरे मन माझं मोहून गेलंय, जेवढ्या जेवढ्या रिकाम्या जागा येतात तिथं याच्यानंतर बागच लावा. या 8 रत्नांनी ती अंमलबजावणी करायचं ठरलं. जिथं तिथं बोर्ड लावले, इथे बादशहाची बाग लागणार आहे, कृपया इथं काही करू नका. आमच्या ठिकाणी बादशहाची बाग लागणार आहे, ठीक आहे. मसणवाट्यात सुद्धा बोर्ड लावला, इथे उद्यापासून माणसं जाळायची नाही, इथं बादशहाची बाग लागणार आहे. लोक म्हणले जाळाव घरात का?
पण पाहणाऱ्यांच्या लक्षात आलं आठच रत्न आहेत, एक रत्न गायब आहे. बिरबलला आमंत्रित केलं, लोकांनी व्यथा सांगितल्या, बादशाला सांगा. बिरबल बादशाकडे गेले, जहापणा काय निर्णय घेतलाय तुम्ही? काय नाही म्हणले, जिथे जिथे आपली रिकामी जागा आहे तिथे तिथे बाग लावायची. बिरबल म्हणले, कशासाठी? अरे तुला काय माहिती आहे? अरे काय फुलाचा सुगंध गोड आहे, अरे मन बहरून गेलं, त्याच्याकरता फुलं लावायची. ठीक आहे म्हणले, ज्या पणार तुम्हाला बाग सुगंधासाठी लावायची का कशासाठी लावायची? म्हणजे सुगंधासाठी. मग सुगंधच पाहिजे ना तुम्हाला? तुमचा प्रश्न मी मिटून टाकतो, बाग लावण्याच्या झंझटीत पूर्ण का? तुम्ही मशानभूमीत जर बाग लावली, माणसं कुठं जाळायचे? पूर्ण शेतीत जर फुलत लावले तर गहू कुठून आणायचे? सगळ्या शेतीत जर फुलत लावले तर कपडे कुठून घालायचे? कापूस लावायचा कुठून नेमका? बादशाह म्हणले, सगळं खरं, पण मला फुलाचा सुगंध आवडतो ना. मग तुम्हाला फक्त सुगंध पाहिजे ना, काय ताण घेऊ नका, उद्या तुमची इच्छा पूर्ण होईल. हे बाग लावण्याच्या कुडण्यातून बाजूला सरका. बिरबल बाजारात गेले आणि एक सुगंधी अत्तरची बाटली आणली. तिचं ढक्कण उघडलं, बादशाहच्या हातावर एक अत्तरचा थेंब टाकला, दोन्ही हात चोळा. म्हणले, बादशाहनं सुगंध घेतल्याच्या नंतर 5-25 फुलाचा सुगंध त्या थेंबात आला. अरे बापरे, काय सुगंध आहे, काय सुगंध आहे, वा 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 वा. अरे त्या दिवशी घेतलेल्या फुलापेक्षा फार मोठा सुगंध आहे. म्हणून राजा तुम्हाला सांगतोय, आता तुम्ही हे बागे लावायची कल्पना केल्यात ना, ह्या काढून टाका. ज्या ज्या वेळेला तुम्हाला फुलाचा सुगंध पाहिजे ना, ह्या बाटलीचं ढक्कण काढायचं, हातावर एक थेंब घ्यायचा, हाताला चोळायचं, 5-6 घंटे याच्यातला वाज जात नाही. याच्यातला वास फुलासारखा येतोय. सर्व फुलाचा अर्क या अत्तरात आहे, सर्व फुलाचा अर्क या अत्तरात आहे. बाकीचे सगळे फुलाचे तुम्हाला वासो सुगंध या अत्तराच्या थेंबात सापडतील. तसं सर्व 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 पुराणाचा अर्क राम आणि कृष्ण नामात आहे. विठ्ठल विठोबाचे नाम नौचार्य तोंड प्रत्यक्ष ते पुंड चर्मकाचे. भगवंताचं नामस्मरण जर हे मुख करत नसल तर कातडी बुडवायचं कुंड आहे म्हणले ते. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हान हे काळ सर्प आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज तर म्हणले, हे मुख जर भगवंताचं नामस्मरण करीत नसेल तर ही जिव्हान असो ती सर्पी नाही. नामस्मरणाला सर्वात मोठी किंमत आहे, सर्वात मोठी किंमत. समाजानं एका व्यक्तीला जवळ येऊ दिलं नाही. माझ्या पांडुरंगाच्या मंदिरात दर्शन घेऊ दिलं नाही. अशी एक व्यक्ती, रामकृष्ण नामाची ताकद किती मोठी आहे पा. एके दिवशी पत्नीने विचारलं, धनी तुम्ही ज्या भगवंताचं भजन करता त्या भगवंतापर्यंत तुम्हाला बाकीची लोक जाऊ देत नाहीत, असं का होतंय हो धनी? बायकोचं मनोगत लक्षात घेतलं, पवित्र एका गंगेच्या तीरावर दोघं पती पत्नी बसलेले होते आणि त्या पत्नीला सांगितलं, प्रिय काळजी करू नकोस, माझ्या मालकापर्यंत समाज जरी जाऊ देत नसेल तरी पण माझा मालक माझ्यापर्यंत येतो हे तितकं खरं आहे. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री चोखोबर आहे. बाई हुशार होती, ती मालकाचं ऐकणारी होती. शक्यतो बायकांनी मालकाचं ऐकलं पाहिजे, ह्या उलट करत्यात. महाराजाचं ऐकत त्यानं मालकाचं ऐकायचे नाही. 5-50 महाराज उकळून पेले तरी पुण्य नाही. बाईन मालकाचं ऐकलं पाहिजे, मालक चांगले होते. विश्वाचा मालक माझ्याकडे येतो, तू काही काळजी करू नकोस. एके दिवशी लिंबाच्या झाडाखाली भजन करत असताना देवाची विनंती केली, देवा समाज मला किती वाईट म्हणतो हे सोडून दे रे परमेश्वरा. पण ज्या कुटुंबातला मी प्रमुख आहे, ज्या कुटुंबाच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या माझ्यावर नाराज आहेत रे देवा. ज्या विश्वाच्या मालकाने तुमच्याकरता काहीच केलं नाही त्या मालकाचं तुम्ही भजन करता, ती घरातली माणसं माझ्यावर रुष्ट आहेत रे माझ्या मायबापा. विश्वाचा मालक प्रगट झाला आणि सांगितलं, चुकबर आहे, समाज जरी तुम्हाला माझ्यापर्यंत येऊ देत नसेल याची काही खंत बाळगू नका. अहो खालच्या माणसांनी जरी तुमचा तिरस्कार केला असेल, असू द्या,
पण खालच्या माणसांना जे ठिकाण बघायला भेटत नाही त्या ठिकाणातले लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि एके दिवशी इंद्राने एक पाप केलं. अनुसंग लक्षात घ्या, राजानं पाप केलं की जनता हैराण होत असते, हे ध्यानात ठेवा. वाची प्रकार साम्रत खराब झालं त्या स्वर्गातल्या देवता उपाशी होत्या, जिकडे तिकडे फिरत होत्या, काय करावं असं सुचत नव्हतं देवतेला, काय करावं नेमकं. तिथे यज्ञ केले 124 प्रकार आहेत यज्ञाचे. कर्मकांड मी 4 वर्ष केलं, आता नाही करत. एका यज्ञानं अमृत शुद्ध झालं नाही. पावसाळ्यात एका वड्याला जितकं पाणी वाहतंय तितकं तूप एका यज्ञात टाकलं पण अमृताची शुद्धी काही झाली नाही. स्वस्ती स्त्रीचे लोक होते ती, तर तुमच्या माझ्यासारखे संस्कृत म्हणणार नव्हते, वाटूळ सुटल्यासारखे. मपित कृतुजनी संगत अशा गोड श्लोक म्हणणारी लोक होती तरी पण आम्हाला शुद्ध झालं नाही. ठीक आहे, हल्लीचं संस्कृत असेल का आपण रविवारी टीव्हीवर ऐकतो वार्तापत्र किती ढगाळांच वातावरणांच मोठी मोठी ढगांच ठोकर ठोकर गारगुंडांच असं मिळायस का काय तू असली कुठे संस्कृत असते का. कष्टम कुरितम भुंगा भुस्कतम परतम भुई असा श्रेष्ठ कवी तर लंगड्या गंगूबाईचा जावाई एडपडेस का काय त्याला कुठे संस्कृत म्हणत असते. प्रकांड विद्वान लोकांनी यज्ञ केला पण अमृत शुद्ध नाही झालं. इंद्र बेचेने एक 6व्या क्रमांकाचा संन्याशी इंद्राच्या भेटी करता आले. परिस्थिती विचारली, राजाने आपण नाराज का आहात. देवर्षी अमृत अशुद्ध झाले, त्याची दुर्गंधी येती, शुद्ध करण्याचा फार प्रयत्न केला पण ते शुद्ध होत नाही, करावं काय. नारदाने सांगितलं त्या 6व्या क्रमांकाच्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. राजन अमर इंद्र सोपा पर्याय, मृत्युलोकामध्ये जम्बुदीप नावाचं गाव आहे, त्या जम्बुदीपामध्ये मंगळवेढा नावाचं गाव आहे, पंढरपूर नावाचं गाव, त्याच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव, आणि त्या मंगळवेढ्यामध्ये चोखवराय नावाचे एक वारकरी आहेत. त्या वारकऱ्याकडे जर तुम्ही गेले तर तुमचं अमृत शुद्ध होईल. काय होते, मोठ्या माणसाला ज्या वेळेला लहान माणसाकडे जायची वेळ येते का त्या वेळेला लाज वाटती. इंद्राने विचार केला, मी 33 कोटी देवांचा राजा आहे, मला ज्याच्याकडे जायचंय त्याला घर कसं आहे. नारदानं सांगितलं त्याला झोपडे, त्याच्या झोपड्यावर उसाची बासट नाही, मेलेल्या जनावरांची कातडी आहे. कारण देत नव्हते तुमच्या राजासारखी जी माणसं होते का उसाची पासट सुद्धा देत नव्हते. बर, आणि त्यांच्याकडे तुम्हाला अमृत शुद्ध करण्याकरता जायचंय. ठीक आहे, इंद्राने विचार केला, एवढा मोठा 33 कोटी देवांचा राजा मी, आणि एका सामान्य झोपड्यात राहणाऱ्या माणसाकडे मला जायचंय. चला, परिस्थिती गंभीर आहे, पूर्ण उपाय करताना आपलं अमृत शुद्ध झालं नाही, चला शेवटचा पर्याय करू. आणि इंद्र मृत्यूलोकात आले पण इंद्राने इंद्राचा गर्व सोडला नाही. इंद्र चोखोबाला ज्या झाडाखाली वजन करत होते त्या झाडाच्या फांदीवर इंद्र बसले. रामकृष्ण हरीचा जप सुरू झाला, एकटे चोखोबराय होते. 2 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन ऐकल्याबरोबर इंद्रानं 5 प्रकारच्या अमृतावरचं एक झाकण काढलं आणि सुगंध घेतल्याच्या नंतर पहिल्या पवित्र अमृताचा जो सुगंध होता त्याच्या 20 पटीनं सुगंध जास्त चांगला येत होता. इंद्राने विचार केला, अरे बापरे, अमृत पहिल्यापेक्षा चविष्ट आणि सुंदर. लगेच चाखून पाहिलं, गडबडी गडबडीमध्ये इंद्राने 1, 2, 3, 4 गाडगे उघडली पण 5वं गाडगं उघडलं नाही. इंद्राच्या लक्षात आलं, चला एका शीतेकडे घात भात नाही घाटावी लागत. सुगरणबाईनं भाताचा शीत चापला की तिच्या लक्षात येतो भात शिजला म्हणून. इंद्राच्या तेच लक्षात आलं, 5 प्रकारचा अमृत शुद्ध झाला असेल आणि इंद्र संदेश निघून गेला. घरी गेल्याच्या नंतर जे महत्वाचं अमृत होतं का, तृष्णांजा येते सुधाम्यवम, सुधा म्हणजे भूक, पण तृष्णांजा येते इति पीयूषहा, जे अमृत केल्या पेल्याच्या नंतर तहान जाते, नेमकं हेच अमृत घाणेरडं राहिलं.
नारदाला आमंत्रित केले. देवर्षी चार प्रकारची अम्रशुद्ध झाली पण एक अम्रच शस्त्र असं राहिलं. नारदाने पूर्वती इतिहास विचारला, इंद्रा तुम्ही कसे गेलात? काय नाही म्हणले, मी माझ्या विमानानं गेलो, झाडाच्या पांदीवर बसलो, तिथं त्यांचं 2 मिनिटं रामकृष्ण हरीचं भजन ऐकलं, कलशावरची झाकणं काढली, अमृताचा सुगंध येत होता आणि परत आलो. देवर्षी नारदाच्या डोळ्यातून पाणी आलं. 6व्या क्रमांकाचा संन्याशी, मी 170 ग्रंथ वाचले, मला 19 संन्याशी सापडले, इसावा सापडच नाही. आणि या 19 संन्याशाला खिसा नव्हता, बँकेतला अकाउंट सोडूनच द्या, खिसात नव्हता. त्याच्यातला 1 संन्याशी असा होता नैष्ठिक ब्रह्मचर्याची कासोटी, ज्याची इंद्रिय त्याची आईनं सुद्धा बघितली नाही, त्या संन्याशाचं नाव आहे मारुतीराय. 1 नंबरचा संन्याशी बघा, असे खूप पाहिले पण हे 19 पुराणात पाहिले, त्याच्यापैकी 6व्या क्रमांकाचा संन्याशी. नारदाचे डोळे भरून आले, इंद्राला सांगितलं, अरे इंद्रा 124 यज्ञ केलेस रे, 123च, 24वा यज्ञ मुली शिव करता येत नाही बाळासाहेब. 24वा यज्ञ करण्यासाठी इंद्रानं जयंती नावाच्या मुलीचं लग्न लावलं आणि तिच्या लग्नात तो एक पसावर तुपानं यज्ञ केला जातो, त्याला 124व्या क्रमांकाचा यज्ञ म्हणतात. हाही यज्ञ संपादन केला तरी पण अमृत शुद्ध झालं नाही आणि 2 मिनिटाच्या रामकृष्णारीच्या भजनानं अमृत शुद्ध होतं इंद्रा, आणि तरी तुम्ही त्या व्यक्तीला नुसता नमस्कार करत नाही, हा अहंकार किती टोकला गेला तुमचा. शास्त्रात सांगितलं, नम्र झाला भूता आणि तेने कोंडिले आनंद. कालवत नाही, कालवत नाही. इंद्र पुन्हा गेले आणि चोखोवराचं दर्शन घेतलं. त्यावेळेला चोखोवराची पत्नी टाळ्या वाजित होती. 33 कोटी देवांचा राजा इंद्र माझ्या मालकाचं दर्शन घेतोय, काय आनंद झाला असेल त्या बाईला. 33 कोटी देवाचा, 122 कामातले 2-3 कामं सांगतो तुम्हाला, जास्त नाही सगळे नाही सांगत. इंद्राकडे वरुण नावाचा व्यक्ती जातो आणि वरुण अहवाल मांडतो. वरुणानं इंद्राकडे अहवाल मांडल्याच्या नंतर इंद्र पटपट पटपट एक केच पेन घेतो, कोणती पेन असेल तर असू, त्या काळात पेन नव्हते पण आता सांगावं लागतील, अशी पेन घेतो आणि त्यानं रेषा मारतो, या जिल्ह्यात जरा कमी पाऊस पाडा, ह्या तालुक्यात जरा खंडवृष्टी कर. इंद्रानं जिथं 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 बोट टेकले तिथंच पाऊस पाडतो, वरुणाची ताकद नाही. दुसरं पद सांगतो इंद्राचं, 122 पैकी दुसरं एक काम, लगेच यमदंड तालदंड आपला प्रस्ताव घेऊन जातो आणि लगेच तो इंद्र प्रस्ताव तपासतो, लगेच सांगतो, आदरणीय हरिव्यक्तिपरायण बाळू महाराज गिरगावकर हे शेलू तालुक्यात आहे, परवाच्या दिवशी दुपारी ठीक 12 वाजता यांचं बटन दाब. म्हणजे त्या दिवशी नाही मरणार, मी मरणार तर एके दिवशी आहेत पण मला माहित नाही, तुम्ही एवढे हसायले म्हणजे तुमचे दाबणार नाहीत का? हे सुद्धा दाबणं ज्याच्या ज्याच्या सहिशी होत नाही त्याला इंद्र म्हणतात. आणि तो 33 कोटी देवांचा राजा इंद्र दर्शन घेत होता. 5व्या प्रकारचा अमृतशुद्ध, मला सांगा स्वर्गात कमी देवता असतील का? यक्ष होते, किन्नर होते, गंधर होते, चारण होते, विद्याधर होते, दिग्पाल होते, चारुहास होते, परमहंस होते, 33 कोटी देवता. किती जरी अभ्यास केला तरी या सर्व देवतेचे नाव सुद्धा पाठवणार नाही. एवढ्या देवता तिथे हजार होते, महाराष्ट्र नाना प्रकारचे होते, शास्त्री होते, पंडित होते, आचार्य होते. आपण शास्त्री कोणालाही म्हणतो, कोणालाही म्हणतो शास्त्री, पंडित तर कोणाला म्हणावं, कोणाला पंडित म्हणायचं, आचार्य कोणाला म्हणायचं, शास्त्री कोणाला म्हणायचे. इति वयप भासो त्यक्त जाया आपण पत्रे सव्य भागा आपण सव्य सव्यानाम ततसव्याती भासायम सव्याती भासायम कलाम भासो त्यक्ता आपण पती निरजया बुंदुर्भो व्याप्ती ततात जायते इति नाम शास्त्री. याला शास्त्री म्हणायचं, सागरातल्या पाण्याच्या थेंबाची महती किती आहे ही जलमोजता येते त्याला शास्त्री म्हणते. ज्या तांब्यातलं पाणी पितोय त्या तांब्यात किती लिटर पाणी बसतं याचाच मेळ नाही, तरी पत्री किंवा शिक्का तू विठाला विठा. अशा हजारो शास्त्री दिले आहेत पण अमृत नाही शुद्ध झालं. पण चोखोवरायच्या रामकृष्ण नामानं अमर शुद्ध होते. माझे ज्ञानवराय सांगतात, जे माणसं मरत नाहीत त्यांना अमर म्हणतात, जी माणसं मरत नाहीत त्यांना अमर म्हणतात. पण अमर सुद्धा माणसं स्वर्गातली अमृता वाचून वाचू शकत नाहीत, मग अमर लोकांचं अमर सुद्धा खराब झालेलं. शुद्ध करण्याची ताकद एका झोपड्यात राहणाऱ्या रामकृष्ण हरीचा घोक घेणाऱ्या मंत्र म्हणणाऱ्या रामकृष्ण नामाची टोकच शिळा घातणाऱ्या चोखोवरायच्या मुखार
हृदयातून पडलेल्या रामकृष्ण नामानं अमृत शुद्ध होते, ही रामकृष्ण नामातली ताकद आहे। म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात रामकृष्ण नामी पत्नीचा शोध अशा व्यक्तीने लावलाय की ज्याला स्त्रीचा संबंधच नाही। किती गोड व्याख्या आहे, कल्पना करा। ज्याला स्त्रीचा संबंध नसताना दुसऱ्याचा मोड्याला संसार जागेवर आणता येतो त्याला संन्याशी म्हणतात। आपण संसारिक असून सुद्धा दुसऱ्याचे संसार खपत नाहीत, किती शोकांतिक आहे आपली। ज्याला संसाराचा तिळमात्र संबंध नाही अशा मारुतीरायनं जगाच्या मालकिनीचा शोध लावला। रावणाच्या अशोक वाटिकेत सीताई साहेब आहेत अशी कल्पना मिळाली। कल्पना म्हणजे मुद्देसूद कल्पना, शोधत लावला। समुद्राच्या तीरावर 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ जमा झाले। रामनामात किती ताकद आहे बघा। तिथे पोहोचल्याच्या नंतर लक्ष्मणजीने भगवान प्रभू रामचंद्राला प्रश्न केला, प्रभू आपण पलीकडे जायचं कसं? देवानं सांगितलं, लक्ष्मणा तू मला आता प्रश्न केलास, मला 2 दिवसापासून हे डोक्यात येते माझ्या की आपण पलीकडे जायचं कसं, नेमकं कसं जायचं आपण? दोघांनाही घाम आलाय। लक्ष्मण पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे त्यांना लक्ष्मण म्हणतात, त्यांना सुद्धा घाम आला। आणि झाडाचं पान ज्याच्या सत्तेशी हालत नाही त्यांना राम म्हणतात, त्यांना सुद्धा घाम आलाय। सागर वलांडून जायचंय, कसं जायचं नेमकं? बारकी बारकी वानर बाप समोर होती, ती एकमेकाला विचारत होती, आपण ज्याचं भजन करतो, जे आपले मालक आहेत, आपल्या मालकाला झाडाखाली बसल्याच्या नंतर सावलीला बसल्यावर घाम येतोय, त्या अर्थी निश्चित काहीतरी चिंता असावा, संकट असावा। आणि मालकावरचं संकट दूर करण्याची ज्याला आत्मयता असते त्याला सेवक म्हणतात। पण बाकीच्यांनी विचारलं, एवढ्या मोठ्या माणसाकडे आपल्याला कसं जाता येईल, चला आपण मारुतीरायकडे जाऊ। आणि मारुतीरायाला विषय नमूद केला, सांगितलं हनुमंता आपल्या मालकाला घाम येतोय। मारुतीरायाने सांगितलं, मला सुद्धा कळतंय रे, पण जायचं कसं? जाण म्हणले, बघा तुझ्याशिवाय कोणी जाऊ शकत नाही मालकाच्या जवळ। प्रभूचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, प्रभू तुम्हाला घाम येतोय। होय रे, कशाने येतोय तुम्हाला घाम? आम्ही उन्हात येत तरी येत नाही, तुम्ही सावलीत असताना तुम्हाला घाम येतोय, याचं कारण काय? घामाचे किती प्रकार असतील मला माहित नाही, पण तुम्हाला 2 सांगतो। उष्णतेनं आलेल्या घामाला पर्याय आहे, उष्णतेनं आलेल्या घामाला सावली खाली गेलं की घाम जिरते, उष्णतेनं आलेला घाम फॅन खाली बसले की घाम जिरते, उष्णतेनं आलेला घाम एसी रूम मध्ये गेलं की घाम जिरते, उष्णतेनं आलेला घाम थंड पाणी अंगावर घेतलं की जिरते, हा एक घाम। पण तानानं आलेला घाम फ्रीज मध्ये टाकलं तरी जात नाही। ते घाम उलट त्या माणसाला घेऊन जातो। तानानं आलेला घाम जिरत नाही, त्या माणसाला घेऊन जातो माणसाला। बघ, भगवंताचा घाम तो तानाचा होता। मारुतीराने विचारलो, प्रभू घाम कसलाय? अरे सीतेचा शोध लावलास रे मारुती। पण सीताई अशोक वाटिकेत समुद्राच्या पलीकडे लंकेकडे आहे, 1200 किलोमीटरचा समुद्र ओलांडायचा कसा? लक्ष्मणजीनं सांगितलं, त्याला काय काळजी करायची प्रभू तुम्ही? मारुतीरायनं काय काळजी करायची म्हटल्या बरोबर
जरा लक्ष्मणाला थोडासा राग आला, थोडा चंचल स्वभाव होता. लक्ष्मणजीने सांगितलं, हनुमंता जरा भानव आहेस का रे बाबा? अरे पृथ्वी ज्याच्या डोक्यावर त्याला शेष म्हणतात, आणि सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे त्याला विष्णू म्हणतात. अरे सागर वाढण्यासाठी आम्हा दोघायला घाम येतोय, आणि तू म्हणतो काहीच कारण नाही एवढं. मारुतीने सांगितलं, प्रभू तुम्हाला घाम येत असेल, पण सीताई साहेबाचा शोध घेण्यासाठी मी या सागरावर उड्डाण केले. त्यार्थी मला सागर तळहाताच्या मळासारखा आहे. प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाची मांडी दाबली, सांगितलं, लक्ष्मणा खालीवर बोलू नको बरं का, हे वानर आपल्या कामाचं आहे. आणि कामाच्या माणसाला विठ्ठलराव खालीवर बोललं की इतकं ते कामाची माणसं चांगली ताब्यात ठेवली पाहिजे. कधी कधी बारीक माणसाला सुद्धा वात्रट बोलायचं नाही. बारीक माणसाला सुद्धा किती किंमत असती सांगतो तुम्हाला. मोठ्याल्या लाकड्याने मीटिंग घेतली, चुलांगण पेटवायला बारकाली लाकडं बोलायचीच नाही. खापके लाकडं माहिती ना तुम्हाला, खापके लाकडं. आता गॅस आल्यामुळं चुलांगणाचं काम पडलं ना. पण मोठ्याल्या लाकडाने मीटिंग घेतली, बारकी बारकी लाकडं आपल्याला बोलवायचीच नाही. आचार्यानं ही मोठमोठाली लाकडं चुलांगणात टाकली, सकाळपासून फुकीत होतं पण लाकडंच पेटणार. यजमानानं सांगितलं, बेटा माझ्या मान माझ्याकडे एवढी माणसं यायची, कधी स्वयंपाक करशील? ते म्हणलं, या लाकडाने मीटिंग घेतली की बारक्या लाकडायला जवळ येऊ द्यायचं नाही. त्या यजमानानं सांगितलं, मूर्ख आहेस का, बारके जोपर्यंत जवळ येत नाही तोपर्यंत मोठाले पेटतच नाहीत. मग खराब झालेली बारकी बारकी लाकडं ज्यावेळेला जवळ घेतली आणि मोठ्या लाकडाच्या जवळ टाकली, त्यावेळेला मोठ्याल्या लाकडाने पेट घेतला. म्हणून खपक्या लाकडाने बारक्या लाकडांचा अपमान करत जाऊ नका. विठाला विठाला लक्ष्मणाला सांगितलं, प्रभू रामचंद्रा वानरांना सामान्य समजू नको. विठ्ठलराव तुमच्या क्षेत्रात तेले कामाचं आहे. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याच्यासाठी सुद्धा गाडी उभी करावी लागते. ज्याला बायको का भेद नसत भेद तरी पण गाडी उभी करून लागते. काय चाललं तो ते तालुका भर प्रचार करतो. अरे बापरे तुम्हाला काय माहिती, साहेबांनी माझ्यासाठी गाडी उभी केली. त्याच्या लाऊडस्पीकरची लाईट जात नाही बालासाहेब. आणि त्याला का नीट नाही बोललं की जिल्हा भर ओरडत आहे, तसला घाणेरडा माणूस पाहिलाच नाही, लाईटच जात नाही, त्याचं वायरही तुटत नाही. हे म्हणून हे जे बारकालीच दिसत का, हे जे लाऊडस्पीकर कधी बी अशी गोड चालू ठेवली पाहिजे गोल. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, वानराला साधं समजू नकोस. ठीक आहे, कसं जायचं पलीकडे? एक वानर मारुतीराय सागराच्या जवळ गेले. रामकृष्ण नामाची ताकद सांगतो. सागराला विनंती केली, ऐके आपांपती तुझमी करीतस विनंती. मारुतीरायानं समुद्राला नमस्कार केला. ज्या सागरामध्ये मैनावत नावाचा पर्वत विश्रांती देण्यासाठी थांबला, त्याची सुद्धा विश्रांती न घेणारे मारुतीराय आज सागराला नमस्कार करते. याचं एकच कारण आहे, मालकावर संकट आहे. तरी त्या सागरानं सांगितलं, मी रस्ता देणार नाही म्हणजे नाही. मारुतीरायानं सांगितलं, सागरा मी रस्ता त्याच्याकरता मागतोय, ते तुमचे जावई आहेत. कारण लक्ष्मी सागराची कन्या आहे आणि ही लक्ष्मी भगवान विष्णू परमात्म्याची पत्नी. सागरा भगवान तुमचे जावई आहे, तुमच्या जावळ्याकरता मी रस्ता मागतोय. समुद्र म्हणला, मुद्दाम देणार नाही. मारुतीराय म्हणले, जावायला रस्ता देणार नाही. ज्याला माझी पोरगी सांभाळता येत नाही त्याला कशाला रस्ता देऊ? सागराचंही खोटं नाही ना. माझी मुलगी ज्याला सांभाळता येत नाही त्याला रस्ता कसा देऊ? मी रावणानं हरण केलं माझ्या मुलीला, कसा द्यायचा रामप्रभूला रस्ता? नाही देणार. पण एक बारीक सवानर जवळ आलं आणि मारुतीरायाला सांगितलं, अहंकाराचं टोक गाठलेल्या सागराला कशाला नमस्कार करतो सरे? अहंकारी माणसाला नमस्कार करणं म्हणजे दगडाला नमस्कार घातल्यापेक्षाही वाईट आहे. मारुतीरायांनी सांगितलं, आपलं काम आहे याच्या सोबत, याला विनंती केल्याशिवाय समुद्रातून रस्ता भेटणार नाही. त्या वानरांनी सांगितलं, चाल घरी, घरी म्हणजे बाजूला, सागरातून रस्ता मी तयार करतो. मारुतीरायचा घाम जिराला आणि त्याला विचारलं, का रे कसं कसं रस्ता करायचा? काय नाही म्हणले, मी दगड पाण्यात टाकला की तरंगतोय. तू का म्हणे नळा,
सागरी तारीला शिळा। तुकोबाराय सांगतात त्या नळ आणि निळ नावाच्या एका वानराला एक वरदान होत, त्यानं दगड पाण्यात टाकला की समुद्रामध्ये तो पाषाणतरत होता। 1200 किलोमीटर लांबीचा आणि 13.5 चौंग्याच्या रुंदीचा सागर बांधला। त्या सागराला शासनाचं बजेट नाही, त्याला सिमेंट नाही, त्याला खडी नाही, त्याला गज नाही, त्याला मिस्त्री नाही, काम करणाऱ्याला 1 रुपयाची मजुरी नाही, आणि 1200 किलोमीटरचा सेतू तयार झाला। त्याच्यावर 18 पद्म वानर गेले, 72 कोटी रीस गेले, 56 कोटी गोलंगूळ गेले, डोक्याच्या केसाइतका सुद्धा पूल खाली दाबला नाही। आपण उन्हाळ्यात तयार केलेला पूल उद्घाटन होतं उन्हाळ्याच्या शेवटच्या टोकात, आणि अतिवृष्टीच्या मृग नक्षत्रावर किंवा रोहिणी नक्षत्रावर अति पाऊस पडतो, आणि त्या पावसात पुलाचे 2 गाळे वाहून जातात, आणि एसटी कंट्रोलर बोर्ड लावतो, ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या। कधी कधी साऊंडवर बी सांगतो, ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या। आमक्या आमके मार्ग्या जाणाऱ्या एसटीच्या फेऱ्या 4 महिन्याकरता बंद करण्यात आलेल्या आहे। अतिवृष्टीनं त्या मार्गातल्या पुलाचे 2 गाळे तुटून गेलेत। त्या मार्गे जाणाऱ्या प्रवाशांनी हेलिकॉप्टरचा वापर करावा। ज्याला शासनाचं बजेट आहे, काम करणाऱ्याला मजुरी आहे, पाया खांदायला JCB आहे, मोठमोठ्याने इंजिनियर आहेत, मिस्त्री आहेत, हे सगळ्या काही गोष्टी असताना आपले पुढं खचतेत। पण त्या काळामध्ये वानराच्या हाताने बांधलेला पूल, ज्याला खालून आधार सुद्धा नाही, समुद्री तारीले पाषाण, सागरामध्ये पाषाणतर रंगवण्याची ताकद, हे रामकृष्ण नामात आहे। म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात रामकृष्ण नाम। आमची ते गेल्या वर्षी मर्थारी मेली, जीव गेल्याच निमित्त झालं तिच मेली। तिच्या 3वीला माझ कीर्तन झालं, जमीन 400 एकर तिला। गावातली असल्यामुळं मी वर्णन केलं काय कस्तुरा काकूच वैभव होत, तिचं नाव कस्तुरी। पण मी तिला कीर्तनात कस्तुरा म्हणलो, कोणतीच बाई तिला कस्तुरा म्हणत नव्हती। 400 एकर जमीन असून दुसऱ्याचं शेण चोरीत होती,
स्वभावास तू काय केलं बँकेत कुर्टीन धोतराल गाठी. चारशे एकर जमीन तिला, पोर चार, तीन सुपर क्लास सोनाधिकारी पोर, त्यानं सही केली की बंधारात पास. बारकास दहापाची इटाचं घर नाही, मोठमोठाले प्रकल्प त्यांच्या सहीनं पास व्हायचे, असे तीन पोर तिचे. आणि एक शेतकरी ते शेती करीत होत, पण कधी म्हातारी पंढरपूरला नाही, आळंदीला नाही, देहूला नाही, पैठणला नाही, सप्ताहाला नाही, कीर्तनाला नाही, रामायणाला नाही, भागवताला नाही, कशालाच नाही. दारात कधी कोणाला तिनं तुकडा वाडा नाही, उलट दाराच्या पुढं राहत्या वाड्या पुढं इतका मोठा वाडा तिचा, इतका मोठा, त्याचं सागवान जर इकलं तर 1.5 कोटी रुपये देईल. एवढा वाडा तिचा, एवढा वाडा, पण राहत्या वाडा पुढे असा मेघा ठोकल्या होत्या जनावराच्या. भिकारी आलन भाई वाडा ना, तुला कळ ना करे, हे जनावराचा वाडा आहे, राहता वाडा मागे. ते मागणार माग गेलं पाठीमाग हगणदारी. खेड्यातलं सांगतोय, तुमच्या शहरात नसतंय. इतकी बाई, इतकी बाई, इतकी बाई, आणि तिच्या तिरवीला मग कीर्तन. वर्णन तर करावंच लागलं ना, काय करता, गावातला माणूस आहे, नाही त्याच्या विरोधात बोलावं तर अंगावची शिबी घालीन. मग वर्णन केलं मी, काय कस्तुरा काकूचा स्वभाव, काय कस्तुरा काकूचा स्वभाव. लहान्या पोराले ऐकताना मळमळ होऊ लागलं, त्याच्या बक्क लक्षात आलं, बाळू महाराजाले सगळंच माहिती आहे पण उगत सांभाळायला. कीर्तन झाल्या झाल्या त्यानं माझ्या कानात सांगितलं, बाळू महाराज, आमच्या म्हातारीचा स्वभाव चट तुम्हाला माहिती आहे, इचाला खिशात घ्यावा पण म्हातारीच्या 10 फुटान लांबून जा. इतकी म्हातारी दाड होती. म्हातारी जर शेतात उभी राहिली तिच्या ऊसाकडे कोणी पाहिलं तर हानीत होती. ते म्हणलं, आजी तुमचा ऊस मोडा नाही पण पाहिलंच गाऊन इकून, म्हणजे बदमाश किती असेल कल्पना करा. आणि तिच्या तेरवील मग कीर्तन. सुपर क्लास सोन अधिकारी कलकत्त्याला होत, त्यांनी मला बोलून घेतलं, बाळू महाराज काय आमच्या आईचा स्वभाव तुम्ही कीर्तनात सांगितला. म्हणलं, हो साहेब, आमच्या आईच्या अस्थी हरिद्वारला न्याच्या. म्हणलं, अतिउत्तम आहे, चांगली गोष्ट आहे. भावाभावा एक मीटिंग झाली, तिघ भाऊ हो म्हणले, पण लहाना भाऊ मोठ्या भावाला म्हणला, दादा मोठा भाऊ या नात्याने मी सतत सणावाराला पाया पडतो, पण आता शिल्लक पाया पडतो, आपल्या आईच्या अस्थी हरिद्वारची गंगा घेणार नाही. ते म्हणला, डोकं काय तुला? ते म्हणला, आहे ना हे काय. अरे आईसाठी असं बोलतोस? म्हणला, मरुस्तर म्हातारी मी सांभाळली, तुम्हाला फुकुस्तर विमान भेटलं नव्हतं. मरेपर्यंत म्हातारी मी सांभाळली, म्हातारीचा स्वभाव मला माहित आहे, माय तुमची बी माझी बी आहे, पण कशाला लोकांची चर्चा होऊ देता. आपल्या आईच्या हर हरिद्वारची गंगा घेणार नाही, लिहून घे, लिहून नाही. बाळू महाराजांनी किती वर्णन केलंय, कीर्तन करायला करावंच लागतंय म्हणले. त्याचा काय विषय नसतो. एक जण देशी पिऊन बुकाला व्हायला आलं, देशी पिऊन भुका लावायला आलं. आज नाही बर का विठ्ठलराव, आजचा विषय नाही ते, दुसरीकडचं सांगायला. उगर जवळ अंगाव घेऊ नका. देशी पिऊन भुका लावायला आलं, देशीचा वास आल्या म्हणून सावकार मी माग सरकलो, पण ज्यानं तारीख घेतली ते म्हणला, महाराज माग सरकू नका, भुका त्याच्याच हातात आहे. म्हणलं, आवडच गोष्ट झाली. हे तर शास्त्र असं सांगते, या गादीवर निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची गाऊ नये किंवा वर्णू नये. आणि काची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका पांडुरंगा वाचून या किंवा विठ्ठला वाचून या. पण केलं वर्णन तिचं. ते म्हणलं, बाळू महाराजानं किती वर्णन केलं? जाऊ दे म्हणला. बाळू महाराजाला चट माहिती, आमचं बोलणं झालंय, तू काय कुठं नाही पडू नको. मूर्ख आहेस म्हणला, तुला काही कळत नाही, मी एकटा म्हातारीच्या अस्थी घेऊन जाणार. एका डब्यात अस्थी टाकल्या, ते डब्बा पिशवीत टाकला आणि पिशवी पाठीला आड केली. हल्ली पूर्ण पिशव्या पाठीला अडकवायच्याच होता. शाळेचे दप्तर सुद्धा लहाने सर मागूनच आहेत ना, आता शाळा पुढं दप्तर माग. काला येतच महिना मा, कालाच्या विरोधात नाही बोलायचं आपल्याला. आणि मग दिल्लीला पोहोचला, काय वरी आकाशात वातावरण खराब झालं काय माहीत. तिथं अलाउन्सिंग झाली, त्या माईकमध्ये एक बाई बोलली, कृपया यात्रीगण ध्यान दिजिये. ध्यानच म्हणतात का? मला हिंदी येत नाही बरं. त्या बाईनं सांगितलं, कृपया यात्रेकरूंनी लक्षात ठेवा, वातावरणामध्ये अत्यंत खराबी आलेली आहे, आज रात्रीचे पूर्ण विमान रद्द करण्यात आलेले आहेत. तिनं पुन्हा हिंदीत सांगितलं. आता मला हिंदीचाच मेळ बसत नाही तर त्याच्या पुढच्या भाषा कळावा.
माई हिंदी म्हणजे इधर से गाडी आहे उधर से गाडी आहे गाडी चली गई मैं खाली राहिला ती काय हिंदी मला जमत नव्हती ते ऐकलं ते सगळं तिने सांगितलं पद्धतशीर मग ते 12 घंटे विमान लेट असल्यामुळे त्याने मित्राला फोन केला अरे मी विमानतळावर आहे 12 तास विमान लेट आहे काय करू इथं घ्यायला येतो म्हणे तो मित्र आला त्याला घेऊन गेला रात्रभर राहिला सकाळी स्नान आटपलं नाश्ता आटपला आणि त्याला विमानतळावर सोडलं विमानात बसला हरिद्वारला उतरला तिथं पूजा मांडली तिथं माझ्यासारखेच एक विधी करणारे व्यक्ती होते त्यांनी पूर्ण पूजा वगैरे मांडली सांगितलं यजमान आईच्या अस्थी कुठे आहेत पिशवीची चेन उघडली डबा गायब यजमानानं सांगितलं आईच्या अस्थी घेऊन आले पिशवीतला डब्बा काय झाला काय नाही म्हणले महाराज कुठे पडला काही पत्ताच नाही चला म्हणले काय हरकत नाही करू पूजा त्याचं काही समाधान झालं नाही पुन्हा दिल्लीला आला त्याच मित्राकडे मुक्कामाला आला 4-2 लाख रुपये खर्च झालता विमानाचे तिकीट 5 स्टारला राहणे दक्षिणा वगैरे अमुक तमुक काय त्यानं तिथं अन्न सत्र वगैरे केलं याच्यात बरेच 4-2 लाख रुपये त्याचे गेले त्या दिल्लीच्या मित्राने विचारलं का रे आईचा विधी केलास म्हणला खर्च खूप केला पण समाधान झालं नाही कशामुळं ज्याच्याकरता खर्च केलाय त्या अस्थीचा डब्बा सारपला त्या मित्राने विचारलं मुक्काम कुठे कुठे केलतास घरून निघल्यावर तुझ्या इथंच मुक्काम थांब मला माझ्या बायकोला विचारतो तिला पाहुण्याच्या पिशव्या तापाय झाले ना दे आतमध्ये गेलं बायकोला म्हणले हे पप्प्याची आई ते परवाला माझा मित्र मुक्कामाला होता त्याची पिशवी ती म्हणली त्या मेलेला आपल्या इथं याच्यानंतर कधीच घरी येऊ द्यायचं नाही का त्यांना हॉटेलीत खाल्लं हाडं आपल्या घरी आणले ते म्हणलं डोकं खराब झाले का तू तुला गोळ्या चालू करायच्यात का अगं त्या हाड नव्हते त्या आस्ती होत्या बरे म्हणे आस्ती हाड एकच अगं पण कोणाची होती माहिती आहे का त्याची आई वारली त्याच्या आईच्या आस्तीत ते हरिद्वारला घेऊन जात होत बाई माझ्या काही लक्षातच आलं नाही मी तो डब्बा आस्तीचा हाडाचा म्हणून गटरात फेकून दिला हे सुपर क्लासून घरी आले शेतकरी भावाने विचारलं दादा काय झालं म्हणला तू सांगितलं तसंच झालं गडे म्हणला म्हणलो होतं रे माय तर तुझी बी आहे माझी बी आहे आपली आईची हाड हरिद्वारची गंगा घेत नाही ती कव्हाच रामकृष्ण हरी म्हटली नाही याला जास्त राग आला ते म्हणाला अस्थी नाही गेल्या मग काय झालं मथारी जिथं पेटवली तिथली राख न्यायची ते तिघही शिकलेले तिघांच्या बायका किती तासाच्या चपला ठरण लवली लावलेल्या भवळ्या कापलेल्या भवळ्या काऊन कापी देत बरं त्याचा यशकीला अडकायल्यात कसालताना यश रिक्षात गुतायल्या आता नेमक्या काय का दरोजा लावताना दरोज्यात गुतत त्यात किती महाराज मेले सुधारणार आहेत काय माहिती मागची सोसायटी जाऊ दे आपल्याला काय करायचं फुकट कळण शेंडी वळवलं त्याच्याहून थोतच जात जाऊ नका अशा तिघी शिकलेल्या त्याच्या त्या बगलात धोपट्या त्याला पर्स म्हणते वाटते शबनम पर्स नंतर नंतर मला माहिती झालं शिक्षण कमी असल्यामुळं ते शब्द पाठ होत नव्हते ह्या तिघी जणी आणि एका वॉटरप्रूफ डब्बीमध्ये ती माथारीची राख टाकली यत्तिगा भावांना माहिती आहे यत्तिगींना माहित नाही मोठ्यानं यत्तिगींना सांगितलं लक्षात घ्या याच्यात मौल्यवान वस्तू या पिशवीत येईल ही सांभाळा योग असा झाला राग जर याच्यात आया असं माहीत झालं असतं तर सुनाईने पिशवी घेतली नसती दिल्लीच्या विमानतळावर तिघींनी पिशवी अशी सोप्यावर बसल्याच्या नंतर दाबून धरली चोट्याच्या लक्षात आलं याच्यात नक्की बिस्किट असावे पण त्या पिशवीत माथारीचं राखुंड होतं प्लॅस्टिकची डब्बी एअरटाईट डब्बी वॉटरप्रूफ डब्बी वच झाकण लावलेली डब्बी अर्धी डब्बी राखाने भरलेली अर्धी हवेने भरलेली हरिद्वारला पोहोचल्याच्या नंतर पूजा वगैरे मांडली त्या आमच्या पुजाऱ्यानं सांगितलं का हो तुम्ही मागच्या आठवड्यात आलते ना हो ना आस्तीचा डबा हरवला होता काका आता आईची राख घेऊन आलो काय हरकत नाही म्हणजे राख सुद्धा आईच्या शरीराची आपण याच्यावर विधी करू पण त्याने काही डब्बीचं झाकण उघडलं नाही ती लावली डब्बी पूजा आटपली ही पूर्ण पूजा भरली आणि हरिद्वारच्या गंगेत टाकली आतापर्यंत सुनायला माहीतच नव्हतं डब्बीत काय म्हणून डबी काय त्याने पाहिलीच नव्हती भावाने पूजा केली आणि गंगेमध्ये ज्या वेळेला पूजा टाकली हे भाऊ वरती आंघोळीला गेले आणि या तिघी जणी खाली आंघोळीला गेले तिघी पैकी शिकलेले पैकी लहानाची बायको अगोदर स्नानाला गेली आणि वरून टाकलेली पूजा पूर्ण पाण्याच्या तळाला गेली पण माथारीच्या राखेची डब्बी वाहत वाहत खाली आली शिकलेले पैकी लहानाच्या बायकोच्या हाताला लागली ती म्हणली बाई हरिद्वारच्या गंगेनं प्रसादाची डब्बी दिली म्हातारी घरी डबी घरी आली घरी आल्याच्या नंतर विचारलं लहान्या भावानं शेतकऱ्यानं शिकलेल्या पैकी नाही शेतकरी तो
दादा हिची राग गेली हरिद्वारला, हो विचार तुझ्या तिन्ही भाऊ जायला, विचारा दोन्ही भावायला, आमच्या हाताने डब्बी हरिद्वारच्या गंगेत टाकली. वा वा म्हणजे छान. त्यानं काही पैसे दिले, माथारीचं गोड जेवण जरा मोठं केलं दोन तीन महिन्याला, दोन चार गावं जेवायला बोलिले, आणि ज्या दिवशी माथारीचा फोटो मंडपात टेकला आणि मग जिला डब्बी सापडली होती का, ती म्हणली बाई आपण माथारीची राग घेऊन हरिद्वारला गेलतो आणि त्यावेळेला आपल्याला प्रसादाची डब्बी सापडली, एकटीनं जर प्रसाद खाल्ला तर माथारी स्वप्नात येईल, त्याच्यामुळं हा प्रसाद सगळ्याला खायला भेटावा म्हणून हरिद्वारून आणलेल्या पेड्यावर तिनं मोठ्या भायाला जवळ बोलिलं ज्याची कलकत्त्याला ड्युटी होती. सांगितलं दादा मला का नाही हरिद्वारच्या गंगेमध्ये स्नान करताना गंगेनं प्रसादाची डब्बी दिली, त्यानं डब्बी पाहिल्यावर कपाळ बडून घेतलं, म्हणला चंडाळणी याच्यात माथारीची राख होती. लहान्यानं सांगितलं दादा मुकाड्या बस, आपण चौघ जरी मिलो तरी हरिद्वारची गंगा म्हातारीची राग घेणार नाही, नास्ती घेणार नाही. का? तिनं जीवनभर भगवंताचं नामस्मरण केलं नाही. मग नामस्मरण केल्याच्या नंतर स्वर्गातलं अमृत शुद्ध होते ही नामधारकाची ताकद. नामस्मरण करणाऱ्याच्या हातात दगड टाकला की दगड पाण्यावर तरंगतो ही नामधारकाची ताकद, आणि नामस्मरण न करणाऱ्याची ही गती होती ही न करणाऱ्याची अवस्था. काय ताकद आहे रामकृष्ण नामात. पांडवाचा यज्ञ चालू आहे, एक उदाहरण सांगतो पूर्ण विराम करू. माणसं विठ्ठलराव खूप वेळची बसलेले आहेत, सहा साडेसहा वाजल्यापासून माणसं समय जाणार समय जाणार. एक उदाहरण सांगतो पूर्ण विराम करू. यज्ञ फार मोठा होता, त्या यज्ञामध्ये 1400 ब्राह्मण होते, 1400 लोक होते. ऋषी म्हणी योगी जपी तपी संन्याशी महात्मे कितीतरी होते. त्या यज्ञामध्ये एका पंक्तीला 43,832 लोक जेवत होते, एका पंक्तीला 43,832 लोक एका पंक्तीला जेवत होते, इतका मोठा यज्ञ. अशा दिवसाकाठी 14 पंक्ती होत होत्या, असा यज्ञ 1 वर्ष 53 दिवस चालला. आणि त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीची मंत्र एका साधूला येत होते. 1400 लोकांनी मीटिंग भगवंताच्या सानिध्यात घेतली, प्रभू क्षमा असावी म्हणले. प्रभू त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीचे मंत्र आमच्या गुरुजींना येतात, गुरुजी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत यज्ञाची पूर्णाहुती होत नाही. यज्ञ 22 दिवसाला आलता. भगवंतानी ही मीटिंग पूर्ण पाड्याच्या नंतर पुनश्च भगवंतानं पांडवासह मीटिंग घेतली आणि 5 पांडवांना सांगितलं बाबा रे आपल्याकडे एका साधूची गरज आहे आणि त्या साधूला आणायला जावं लागतं. त्याला धर्मानं सांगितलं मी आणतो. धर्म गेले महाराजांकडं, महाराजाला सांगितलं महाराज आमच्याकडे यज्ञ आहे, त्या यज्ञाच्या पूर्णाहुती करता मी तुम्हाला मूळ घेऊन आलोय, तुम्हाला नेण्यासाठी आलोय. त्या महाराजांनी सांगितलं धर्मा काय देताल. धर्माच्या लक्षात आलं महाराज पैसे वगैरे घेतील. महाराजांनी सांगितलं मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. धर्मानं सांगितलं महाराज तुमच्यामुळे आमचा पहिला यज्ञ पूर्ण होतोय, आमच्याकडे अगोदर यज्ञाचं पुण्य नाहीये. ठीक आहे म्हणले, परत जा. धर्म परत केले. त्याच्यानंतर अर्जुन गेले, अर्जुन स्वतः गेले, विश्वाच्या मालकाचा मी होणार आहे, भगवंताची सही नेली लेटर पॅडवर. देवा महाराजांना सांगितलं महाराज ब्रह्मांडाच्या मालकाची बहीण माझी पत्नी आहे, देवाचा मेहणा आहे. महाराजांनी सांगितलं मी ब्रह्मचारी आहे, मला तू कोणाचा मेहणा आहेस, कोणाचा साडू आहेस, कोणाचा पुतणे आहे, कोणाचा काय काका आहेस, कोणाचा मामा आहेस हे मला काही सांगू नको. मी संन्याशी आहे, मागणं पुढं फुफुटावडं, मला काही तुझ्या शिशोरी करायची नाही, हे नातेगुते मला सांगू नकोस. अर्जुनानं शक्ती प्रदर्शन केलं, मी संग्रामी हारू जिंतीला, तू कोणाला जिंकला असेल ते मला सांगू नको, मला तुझ्यासोबत युद्धही करायचं नाही, मी येणार नाही, मला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. अर्जुनानी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सही केलेला लेटर पॅड आतमध्ये टाकला, महाराजांना तो लेटर पॅड पेटून बाहेर टाकला. म्हणजे देवाचा सही केलेला फॉर्म सुद्धा महाराजांनी स्वीकारला नाही. अर्जुना जा परत. अर्जुनाच्या लक्षात आलं महाराज आपलं ऐकत नाहीत. भीम म्हणाले मी जातो.
भगवंतान सांगितलं भीमा महाराज आणायचे महाराज लक्षात घ्या सावधगिरीने जा। भीम गेले त्यावेळेला महाराज बाहेर बसले होते। भीमानेही शक्ती प्रदर्शन केलं आणि बरीच काही अशी झाडाची मुळी हातात घेऊन भीम हलत होते। त्यावेळेला महाराजांनी हातातला दंड फिरवल्याबरोबर 4-5 झाडं उडाली आणि भीमाच्या जवळ येऊन पडली। लक्षात आलं आपल्यापेक्षा शक्तिशाली महात्मा आहे काय खरं नाही आपलं। नकुल सहदेवाने सांगितलं आपणही जाऊ शकत नाहीत। द्रौपदीने देवाचा खिन्न चेहरा पाहिला, आपल्या पतींचा खिन्न चेहरा पाहिला, नाराजी पाहिली आणि विचारलं काव तुम्ही चिंताजन्य का आहात द्रौपदी? 22 दिवसावर यज्ञ आलाय, तो साधू आल्याशिवाय आपला यज्ञ पूर्णत्वाला जात नाही आणि त्या साधूला 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे। तो साधू कसा आणायचा आपल्याकडं? तो पैसे घेऊन येत नाही। द्रौपदीने एकांतात भगवंताची मीटिंग घेतल्याने देवाला सांगितलं देवा तुम्ही जर माझ्या सोबत आले तर मी त्या महाराजाला आणीन। भगवंतानं सांगितलं मी पायी चालणार नाही। द्रौपदीने सांगितलं तुम्ही रथात बसा मी पायी चालेल, फक्त मला तुमचा आश्रय असावा तुमची सोबती असावा। कारण एकांतात नसावा बाल्य रक्षंती तारुण्य रक्षंती प्रथा वार्धक्य रक्षंती पुत्र हा नैव नैव स्त्री स्वतंत्रता स्वतंत्र जीवन चांगलं नाही प्रभू म्हणून तुम्ही माझ्या साथीला असावे काय हरकत नाही। भगवंत रथात देत द्रौपदी पायी पायी आहे। तिथपर्यंत आली द्रौपदी महाराज पर्णकुटीचं दार लावून बसलेले होते। द्रौपदीने नमस्कार केल्याबरोबर महाराजांनी आतून आवाज दिला माया आपण कोण आहात? एका व्यक्तीने प्रश्न केला। दार लावलेलं आहे तरी पण महाराजांच्या कसं लक्षात आलं बाई पाया पडली म्हणून? ती पाया पडली याच्यावर लक्षात आलं तिच्या हातात बांगड्या होत्या होत्या म्हणून वाजल्या, तिच्या हातात बांगड्या होत्या म्हणून त्या वाजल्या। हातातल्या कंकणाचा आवाज लक्षात आल्याबरोबर महाराजांनी आवाज दिला माया आपण कोण? मी पांचाळी आहे, मी द्रौपदी आहे। काय काम आहे माय? आमच्याकडे यज्ञ चालू आहे, तू पांडवांची पत्नी का बाई? हो, मी तुम्हाला नेण्यासाठी आले। महाराजांनी सांगितलं बाई 60,000 यज्ञाचं पुण्य तुझ्या 3 पतींना सांगितलं त्यांनी नाकारलेलं आहे आणि तू देशील का? तिने सांगितलं महाराज फक्त 60,000 यज्ञाचंच पाहिजे का? महाराज दरोज्यातून न येता कुडातून बाहेर आले। कुडज्यांच्या बँटवाल्यांना कळणार नाही, पर्णकुटीला तुळाट्याचा पराठ्याचा नाना प्रकारच्या झाडांचा कुड असतो, तो कुड म्हणून महाराज बाहेर आले आणि द्रौपदीकडे बघितलं माय 60,000 यज्ञापेक्षा जास्त पुण्य देशील। तिने सांगितलं महाराज हस्तनापुरापासून तुमच्या आश्रमापर्यंत पायात चप्पल न घालता इथपर्यंत आले आणि प्रत्येक पाऊल रामकृष्ण हरिमनल्या शोध टाकत नव्हते। नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली किंवा कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे। एका नामाने कोट्यावधी यज्ञाचं पुण्य प्राप्त होते। महाराज रस्ता धरित होते आणि त्या रस्त्याने द्रौपदी चलत होती। यज्ञ पूर्ण झाला। धर्माने एके दिवशी द्रौपदीला विचारलं सखे आता आम्ही 3 भाऊ टकरून महाराज येत नाहीत आणि तू ज्या रस्त्याने चलत गेली त्या रस्त्याचे खडे तुला टोचू नये याच्याकरता महाराजांनी रस्त्याचे खडे झाडले आणि तू त्या रस्त्याने चलत होती, तुझ्या समोरचा रस्ता महाराजांनी झाडला आणि आपला यज्ञ पूर्णत्वाला नेलास, तू त्या महाराजांना दिलंस काय? काहीच नाही मा प्रभू। मालकाला प्रभू म्हणायची, पती परमेश्वरा मी हस्तनापुरापासून तिथपर्यंत रामकृष्ण नामाचा घोक करीत गेले आणि प्रत्येक पावलाला भगवंताचं नामस्मरण करत होते। देवाचं नाव घेत असताना रस्ता चालत असताना नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली, भगवंताचं नामस्मरण करीत असताना आपण जर चालत असोल तर प्रत्येक पावलाला यज्ञाचं पुण्य होते। अशा कोट्यावधी यज्ञाचं पुण्य महाराजाला समर्पित केलं रामकृष्ण नामाच्या ताकदीनं। किती जरी अर्थ असतात तिथं स्थापित केल्याच्या नंतर अर्थाभय व्याप्ती पुंजा हे मानिका स्थिती वैभव सर्वैरुण्यादात्रुतम नैवम साधवे दर्शना। नाना प्रकारच्या हिऱ्या मानिकाच्या खाणी सुद्धा महाराजाला दिल्याच्या नंतर जो महाराज येत नाही तोच महाराज रामकृष्ण नामाच्या साधनेने आला आणि पांडवाचा यज्ञ पूर्ण केला। ही रामकृष्ण नामातली ताकद आहे म्हणून ज्ञानवराय म्हणतात रामकृष्ण नाम। रामकृष्ण रामकृष्ण
ताकत आहे. आमच्या एका कवितेत सुद्धा रामनामाचं वर्णन केलं. अरे कापसा विनवले त्याले मन मनोरये. जुन्या काळातल्या कवितेत सुद्धा क्या हनुमान महाराज रामनामाची साधना कवितेत सुद्धा सांगितल्या जायची. सर्वसामान्याला शास्त्र पुराण जर बघायला वेळ नसेल तर त्याला कवितेत सुद्धा रामनामाचा अधिकार पटावा अधिकार असायचा, दिलासा असायचा, फार मोठं नाविन्य असायचं त्याच्या पाठीमाग. रामकृष्ण नामाची ताकद जुन्या काळातल्या गाण्यात सुद्धा सांगितल्या जायची. जात्यावर सुद्धा गाणे म्हणायच्या. नामनिष्ठाची बरी बरी सुंदर त्या काळातल्या अशा जात्यावरची गाणे सुद्धा नामधारकाचा अधिकार पटवून द्यायची. पण ही नामस्मरण सेवा अत्यंत टोकाची टोकाची. चोखोबारायसारखे अधिकारी महात्मे नामाच्या साधनांवर गेले. नामदेवरायसारखे व्यक्ती जन्माला आल्यावर उपजतात जीवेवर नामाक्षर होत म्हणून त्या व्यक्तींना नामदेवराय. आणि म्हणून नामाच्या साधनेमध्ये प्राप्त स्थिती जीवन घेतलेल्या व्यक्ती ज्या व्यक्तीनं वारकरी संप्रदायाची ध्वज लावली, उभराहून कीर्तन करणारी व्यक्ती नामाच्या साधनेनं टोकाला केली, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आणि त्या नामधारकाच्या पुढे ब्रह्मांडाचा मालक, सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे, झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हलत नाही, तो जगाचा मालक, स्वतःचा पितांबर सुटेपर्यंत नामदेवरायाच्या समोर डुलत होते ते नामदेवराय नामधारक होते. नामधारक विश्वाचा मालक आपलं करण्याची ताकद फक्त नामधारकात ते नामधारकात. आणि या नामधारकाचा अपमान होता कामा नये. नामस्मरण जर नाही घडलं तरी हरकत नाही, नाही म्हणता आलं तरी हरकत नाही, नाही ऐकत आलं तरी हरकत नाही. पण आदा कदा जीवनात जर नामधारकाचा अपमान झाला तर तो बऱ्या बऱ्यांना सुद्धा दोषी ठरवतोय. एकदा एका महान व्यक्तीकडं एक महान साधू गेले, आंबरीशाकडे गेले. दुर्वास नावाचे साधू, पाच शीघ्रकोपी लोकांपैकी अत्यंत रागीट लोक पाच होते, त्याच्यापैकी दुर्वास होते. आणि दुर्वास आंबरीशांकडे गेले आणि आंबरीशांनी दुर्वासांना आमंत्रण दिलं. या तुम्ही आता माझ्याकडे द्वादशीच द्वादशीच आहे ना, तुम्ही माझ्याकडे द्वादशीला जेवायला या. हे पहाटे पहाटे सकाळी 4 वाजता आले आणि आंबरीशांना सांगितलं काही हरकत नाही, आम्ही तुमच्याकडे जेवतो पण आम्ही आमचं स्नान करून येऊ. आणि दुर्वास ज्या वेळेला स्नानाला गेले आणि गंगेमध्ये स्नान करत असताना ते त्यांचं कर्म करत असताना वेळ लागला, आंबरीशाला संकट पडलं. आंबरीश महाराजांनी विचार केला, आपल्याकडे साधन द्वादशीचं व्रत आहे, नामधारकाचा अपमान केल्याच्या नंतर किती दुःख लक्षात घ्या. आंबरीशाचं साधन द्वादशीचं व्रत होतं. एकादश धरणं सोपी आहे, एकादशी धरणं सोपी आहे, साधन द्वादशी धरणं बायको ताब्यात लागती. साधन द्वादशीचं व्रत एकादशीपेक्षा अवघड आहे. भगवान सूर्यनारायणाचा उदय होणे आणि वदनी कवळ घेता म्हणणे म्हणजे सूर्यनारायणाच्या पहिल्या किरणाला घास तोंडात टाकणे, याला साधन द्वादशी म्हणतात. आणि महाराष्ट्र गंगे स्नान करण्याकरता गुंतले, त्यांच्या अगोदर जर द्वादशी सोडली तर आपण आमंत्रण देणाऱ्या महात्म्याचा अपमान केल्यासारखं होईल. म्हणून अधिकाऱ्यांना विचारलं, महाराष्ट्र लवकर येत नाही आणि साधन द्वादशीचं व्रत आपलं मोडलं जाते, करावं काय? भगवंताला स्नान घातलेलं, देवाच्या स्नानाचं पाणी खाली पडलेलं होतं. देवाला स्नान घालत असताना आंबरी श्लोक म्हणत नव्हते, देवाला स्नान घालत असताना आगळे वेगळे काही मंत्र म्हणत नव्हते, देवाला स्नान घालत असताना काही ऋचा म्हणत नव्हते, देवाला स्नान घालत असताना आंबरीश भगवंताच्या नामाचा उल्लेख करत होते, देवाचं नामस्मरण करत होते. आणि देवाचं नामस्मरण करून घातलेलं देवावरचं पाणी, खाली पडलेलं पात्रातलं पाणी नुसतं आचमन केलं आणि आपलं व्रत सुटल्याचं लक्षात घेतलं. त्या दुर्वासाला तेवढाच राग आला आणि दुर्वासाने क्रोध व्यक्त केला. वा 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 वा, काय काय वेड्यासारखं काम आहे म्हणले, काय वेड्यासारखं काम आहे तुझं, मला आमंत्रित केलंस आणि या ठिकाणी माझ्या अगोदर जेवण केलंस, मूर्ख आहे. दुर्वासाने अशा जटा फडकावल्या आणि त्या फडकावल्याबरोबर त्या जटेतून एक कृत्या बाहेर आली. कृत्या संपवण्यासाठी आंबरीशाकडे सुदर्शन होतं, देवाचं महत्वाचं आयुध सुदर्शन.
प्रसन्न होऊन एका नामधारकारू प्रसन्न होऊन भगवंताने अंबरीशाकडे सुदर्शन दिलं आणि ते सुदर्शन ज्यावेळेला समोर केलं त्यावेळेला ती कृत्यातीचा शेवट झाला. पण सुदर्शनानं दुर्वासाची पाठ सोडी नाही. दुर्वास पुढे, सुदर्शन पाठीमाग. दुर्वास पुढे, सुदर्शन पाठीमाग. दुर्वास पुढे, सुदर्शन पाठीमाग. दुर्वास ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला सांगितलं नामधारकाचा अधिकार किती मोठा आहे सांगतो. शेवटचं उदाहरण मी मागच्याला शेवटचं म्हणणार होतो पण आता याला शेवटचं म्हणतोय. ब्रह्मदेवाला प्रणाम केला. ब्रह्माजी ऐका बाबा, माझ्या पाठीमागं सुदर्शन लागलंय. कोण सुदर्शन? भगवान विष्णू परमात्म्याचं. ब्रह्मदेवानं सांगितलं पहिलं इथून निघा, ते तुम्हाला जाळीन आणि मलाही जाळीन. निघा इथून निघा. त्यावेळेला दुर्वास भगवान शिवजीकडे गेले, शिवजींना प्रणाम केला. हे सद्देऊ की बाबा, भगवान शिवशंकरा, तुम्ही डोळा उघडल्याच्या नंतर पाऊस पडतो, तुम्ही झाकल्याच्या नंतर बंद पडतो. क्षमा करा शिवजी, क्षमा करा शिवजी, माफ करा शिवजी. सुदर्शन भगवान विष्णू परमात्म्याचं पाठीमागे लागले, मला सुदर्शनापासून वाचवा. शिवजीनं सांगितलं येड्यासारखं काय करता तुम्ही, येड्यासारखं काय करता? अवघ्या कैलासाचं सुदर्शन जाळून टाकील. तुम्ही इथून ज्यांचं सुदर्शन आहे त्याच्याकडे जा. ब्रह्मदेव सोबत आहे, भगवान शिवजी सोबत आहे. पुढे पळायला लागलेले दुर्वास यांच्यासोबत हे दोघं जण आहेत आणि वैकुंठात गेले. भगवंताला प्रणाम केला. प्रभू 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 माफ करा, तुमचं सुदर्शन पाठीमागे. भगवंतानं सांगितलं सुदर्शन आता माझ्या हातात नाही. दुर्वासानं सांगितलं प्रभू जगातले नंबर एकचे मालक आहात तुम्ही, विश्व तुमच्या ताब्यात आहे, सुदर्शन तुमच्या हातातलं आयुध आहे, ते सर्व सत्ता तुमच्या ताब्यात आहे, सुदर्शनाला तुम्ही थांबवा. माझ्या साधनेनं ज्यांनी मला विकत घेतलंय त्या भक्तांच्या ताब्यात सुदर्शन गेले. सुदर्शनापासून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर आमच्या तिघाईचं दर्शन न घेता नामाच्या साधनेनं ज्यानं सुदर्शन प्राप्त केले त्या अंबरीशाकडे जा. पुन्हा दुर्वास अंबरीशाकडे आले आणि अंबरीशाला प्रणाम केला. अंबरीशानं सांगितलं महाराज, महाराज अशी उलटी गंगा वाहू नका. तुमच्यासारख्याने आमच्यासारख्याचा प्रणाम, आमचा प्रणाम, आमचा प्रणाम करणं चुकीची गोष्ट आहे. चला पात्र लावले, मी अजून उपाशी. या कालाला एक वर्ष झालतं, या सगळ्या प्रसंगाला एक वर्ष झालतं. एका वर्षापासून दुर्वास पुढे, पाठीमागे सुदर्शन, आणि एका वर्षापासून दुर्वासाला आमंत्रण दिलं. त्यावेळेसपासून नुसत्या पाण्याच्या थेंबावर द्वादशी सोडली होती. एक वर्ष अंबरीश दुर्वास जोपर्यंत जेवून जात नाही तोपर्यंत उपाशीचे हे वाक्य ऐकल्याबरोबर दुर्वासाचे डोळे भरून आले. आणि मग दुर्वास अंबरीशाने सुदर्शनाला सांगितलं, अरे बाबा, अरे बाबा, तू थांब. आतापर्यंत मी माझ्या कर्माची स्थिती व्यापकाला अत्यंत गोड केली असेल तर या पुण्याईच्या योगानं तू या महाराजांना काही करणार नाहीस. सुदर्शन ऐकत नव्हतं तरी महाराजांच्या भोवताल सुदर्शन गिरट्या घालूत लागलं. अंबरीशानं दुसरी संकल्पना व्यक्तित केली, हे सुदर्शना, मी ज्या नारायणाचं भजन केलंय, मी ज्या नारायणाचं भजन केलंय त्याच्या व्यतिरिक्त जगातलं दुसरं काही जर हाताळत नसेल आणि त्या नामाची साधना माझ्याकडे असेल तर तू मात्र तिथं क्षितील होशील. लागली सुदर्शन, दुर्वासांच्या पायावर येऊन पडलं. नामधारकाची ताकद किती लक्षात घ्या. भगवान विष्णू परमात्म्याचं आयुष सुद्धा हस्त करण्याची ताकद नामधारकात आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणले रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी. ही रामकृष्ण नामाची ताकद आहे. अत्यंत 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 टोकाची शक्ती. रावणाची लंका जाळली, येणे जाळी गेली लंका. धन्य धन्य म्हणे तुका. नुसती लंका जाळली नाही, हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. नामधारकाच्या विरोधात गेलेला राजा त्या दाढी मिशासगड जाळला. 33 कोटी देवांचा राजा होता, ज्याला 7 कोटी घर होते, 1 लाख पोर होते, 1.25 लाख नातू होते, 80,000 बायका होत्या. अत्यंत टोकाचा मुलगा होता. 33 कोटी देवाचा राजा बांधून आणण्याची ताकद ज्याच्यात होती असा त्या रावणाचा मुलगा होता. 16 प्रधान होते. एका प्रस्त नावाच्या प्रधानानं जर आयुष्यात जांभळी दिली तर यमाला ताप येत होती. एवढं मोठं रावणाचं वैभव होतं. आणि त्या रावणाची लंका मारुती रायनं जाळली. पण हेच मारुती राय बिभीषणाचं घर जाऊ शकले नाही. आग लगी लक्षी बचाई शपथप्रमाणे पूर्ण लंका जाळली. पण एकट्या बिभीषणाचं घर जाळू शकले नाही. एकांतात एके दिवशी मारुती रायनं बिभीषणाला बाजूला घेतलं आणि बिभीषणाला विचारलं, राजन, त्यावेळेला रावण जिवंत होता.
मारुतीराय रावण जिवंत असताना तुम्ही मला राजा म्हटले. मारुतीरायने सांगितलं माझ्या मालकानं संकल्प सोडाय, रावण मारल्याच्या नंतर लंकेचा राजा तुला करीन, सुतळीचा थोडा सुद्धा येणार नाही. माझे मालक तुला राजा म्हणतात त्या अर्थी मी तुला राजा म्हणेल. पण एक माझी विनंती विभीषणा, मी पूर्ण लंका जाळली पण तुझं घर का जाळू शकलो नाही. विभीषणानं सांगितलं मारुतीराय मी बघितलं एका घरावर शेपटी टेकल्यावर 5-50 घर जळत होते, पण माझ्या घरावर जाणून बुजून शेपटी टेकली माझ्या घरावरची धर्माची पताका जळाली नाही. माझ्या घरातलं तुळशी वृंदावन माझ्या दारातलं तुळशी वृंदावन सुद्धा जळालं नाही. म्हणजे विभीषण एवढ्या सोन्याच्या घरात राहत असताना सुद्धा त्याच्या दारात तुळशी वृंदावन होतं. मी बऱ्याच घराच्या वास्तुशांतीचे कीर्तन केले, इंजिनियरनं बुटाडो ठाला सुद्धा जागा केली पण तुळशी वृंदावनाला दाखिली नाही. बऱ्याच लोकांनी सांगितलं महाराज आमचा फिरता पलंग आहे, इथं आंघोळी करतात, इथं आमकामक करतात, इथं पाहुणे बसतात, इथं हे जेवायचं आहे, हे टेबल आहे, ह्या टेबलाचे पाय हातीच्या दाताचे आहेत, ह्या टेबलवरचा जो आच्छादन केलेला हा चांदीचा पत्रा आहे, हे जे ताटात तुम्ही जेवायले का हे पितळाचे नाहीत महाराज, हे 2.5 किलो सोन्याचे आहेत. बापरे म्हणलं तो रावणाला ओव्हरटेक केलंस, एवढा मोठा त्याचा बंगला बाप, फार मोठा. ते भात खायला चमचे सुद्धा सोन्याचेच होते. आता आपल्याला कधी पाहण्यात नव्हतं, त्याच्यामध्ये ते असे काजू बदाम टाकलेले खिरीमध्ये होते. मी सरळ वाटी तोंडाला लावली कारण सोन्याच्या चमच्याची सवय लागली तर सतत पुन्हा तशीच सवय लागेल, त्याच्यामुळे चमचा ठेवून द्याला. तो बरेच असे काही चमचे होते ते फळाच्या चकत्या खायला, आमच्या सोबतच्यानं त्या चमच्याचं बुंडलंच खाल्लं कारण ते चमच्याचं बुंडलं असं चांगलं होतं ना धरायला, मस्त छानसं होतं, तेच खाल्लं. त्याला काही माहितीच नव्हतं ते दिसायला गुळगुळीत असल्यामुळे त्यानं ते बुंडलंच खाल्लं चमचा. मग असं ती सगळी काही अशी घरं दाखवतो पण त्यांना विचारलं का तुळशी वृंदावन इथं नाहीये, नाही म्हणले महाराज ते आम्हाला इंजिनियर साहेबांना सांगितलंच नाही. बर. त्याच्या बायकोला विचारलं काहो काकू तुळशी वृंदावन, म्हणले काय हरकत नाही महाराज एवढं मोठं घर केलं आम्ही, तुळशी वृंदावन केलं असतं पण शेजारच्या लक्ष पुढे येतात, त्यांच्या शेळ्या सुटल्या की आमच्या तुळशीवरच आहे त्याचा. वारे वा जमलं म्हणलं किती छान. या संस्कृतीमध्ये विभीषणाच्या दारामध्ये रावणाच्या लंकेमध्ये सोन्याचा महाल होता. एका घरा वाड्याला 32 दरवाजे होते विभीषणाच्या, 32. एक एक दरवाज्याची चौकट 2.5-2.5 क्विंटलची होती, 2.5-2.5 क्विंटलची एक भावटी एवढी मोठी. कारण रामायण सांगतं बरं, मी सांगत नाही. एखाद्याला जर हे पटत नसतं तर ज्यानं रामायण लिहिले त्याला जाऊन झपका, कारण हे गिरगावकरचं वाक्य नाही माझं, रामायण सांगते पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. एवढं मोठं घर तरी पण त्याच्या दारात तुळशी वृंदावन होतं. अहो विभीषणाकडे तुळशी वृंदावन असेल काही नवलाची गोष्ट नाही, विषांतर होते अशातला भाग नाही. तुम्हाला आठवण म्हणून सांगतोय, बिदरचा बादशाह मुस्लिम समाजाचा त्याच्या दारात सुद्धा तुळशी वृंदावन होतं, अकबराच्या दारात सुद्धा तुळशी वृंदावन होतं. कारण तुळशी शिवाय हिंदू संस्कृतीत लग्नच लागत नाही. आणि बिदरच्या बादशाच्या दारात वारकरी संप्रदायात ज्यानं टोकाचं काम केलं असे संत शिरोमणी नामदेवराय, नामदेवरायाचं लग्न बिदरला बादशाच्या दारात झालं म्हणून तुळशी वृंदावन लावाच लागलं, म्हणून बादशाहकडे वृंदावन होतं. आणि अकबराकडे तर तुळशी वृंदावन जाणून बुजून लावलंच, कारण एके दिवशी बिरबल तुळशीची पूजा करीत असताना अकबराला शेवक पाठिले, हे ज्या बिरबल को बोलाव बोले. ते शेवक गेला, बिरबल ज्यापणाने बोलावलंय तुला, मला हिंदी येत नाही मराठी सांगतो, जा म्हणे बादशाहला सांग तुळशीची पूजा आटपल्यावर येईल. त्यांनी सांगितलं ज्यापणा ते तुळशीची पूजा करत आहे. बादशाह म्हणला तुळशी तुळशी क्या रे हिंदू की, चला आपण जाऊन बघू. बादशाह गेला, हे बिरबल हे काय रे, हे हमारी माता आहे बोले. बादशाह म्हणले येडपट कुठले झाडाला माय म्हणते, त्या बादशाहने ती तुळस टाकली उपटून. पण बिरबल हुशार माणूस होता, शहाणे माणूस जास्त बोलत नसतात. बादशाला विचारलं कुठं जायचं जापाना, काय नाही रे आज रथात बसायचं नाही, थकून गेलो मी, माझे पाय दुखते. पाय दुखले म्हणल्यावर रथात बसा, अरे त्याच्यासाठी दुखत नाही, थोडे पाय सुटलेत आपल्याला चालायचंय. मग फेरफटका मारण्यासाठी एका पुष्पवाटिकेत गेले आणि ती पुष्पवाटिका नदीच्या कडेला होती. नदीच्या कडेला आग्याच्या बोंडेचं झाड होतं, आग्याच्या बोंड्या कळतात ना, त्या अंगाल टोसले की गुदगुल्या होत्यात. हो विठ्ठलराव तुम्ही ते शेतकरी आहेत माहीत असेल तुम्हाला, दोन वस्तू, एक त्यावरी शेंगा असतात काचकोयरीच्या, त्याच्या झाडाखालून जरी गेलं तरी अंग खाज होते, आणि एका झाडाकडे बघितलं की डोळे सुजते, त्याचं नाव शेर. शेर म्हणजे वाघ नाही, त्या झाडाला पानं नसतात, नुसत्या हिरव्या काळ्या असतात. शेराकडे असं बघितलं आणि त्याचं दूध टाकलं होतं काय आमचे डोळे जातात ते शेराचं. आणि ह्या आग्याच्या बोंड्याचं असं झाडाची अशी बोंडी अंगाला लावली ना सावकार, तुम्हाला माहीत नसते काय माहीत. त्या आग्याच्या बोंड्याच्या झाडाला बिरबलानं प्रदक्षिणा घातली. बादशाह बोले हे कोण आहे, हे आम्हाला बाप आहे बोले, हे ऐसा काय सर घर में माँ और बाहर बाप हमारा ऐसा ही रहता बोले. बादशाह म्हणला माईला उपटून टाकलं काय नाही, म्हणलं बाप काय करील. बादशाहने ते झाड उपटल्याबरोबर पायापासून
गालाल उखाजित होता। बादशाह म्हणला, बीरबल तेरी माँ अच्छी लेकिन बाप बहुत खतरनाक है। मैंने आता काय करावं लागेल? बीरबलान सांगितलं, जापाना एकच काम करावं लागेल, जिथं माझी माय उपटून टाकली तिथं चला। आणि उपटून टाकलेल्या तुळशीचा पाला बादशाच्या अंगाला घासला, त्यावेळेला बादशाचा दाह शांत झाला। म्हणून अकबराच्या दारात सुद्धा तुळशी वृंदावन, आणि तुम्ही गंध लावून जर तुमच्या दारात नसते तर भितडा अंगावर झोपीत पडते। हो, जशी मी पण याची नाही लवकर। चला, नामधारकाची ताकद सांगतो। काय सांगू लागलो बाळासाहेब? विभीषणाच्या दारात तुळशी वृंदावन होतं। मारुतीला सांगितलं, हनुमंता एका घरावर शेपटी टेकल्याच्या नंतर 550 घर जळत होते, माझ्या घरावर जाणून बुजून शेपटी टेकलीस, पण दारातलं तुळशी वृंदावन सुद्धा जळालं नाही, तुळशीचं पान सुद्धा हळलं नाही, माझ्या घरावरची धर्माची पताका सुद्धा जळाली नाही। मारुतीरायनं सांगितलं, बाबा मी त्याच्याकरताच विचारतोय, वैशन्द्र नावाचा अग्नी। अग्नीचे प्रकार 9 सांगितले, एका ठिकाणी 14 सांगितले। पोटातलं अन्न पोहोचवतो त्याला जठराग्नी म्हणतात, आपण जो स्वयंपाक करतो त्याला वैशन्नर म्हणतात, माणसाला जाळतात त्याला भडाग्नी म्हणतात, पाण्याला जाळतो त्याला उडवानळ नावाचा अग्नी म्हणतात। बाकीची तुम्ही घरी गेल्या वाचा, सगळे सांगायला मी अगुतं थोडंच घेतले, घरी गेल्या वाचा तुम्ही पेपरावर याचं त्याचं इचकिनेपेक्षा कधी कधी पुराणही वाचायचा, चांगलं होईल चांगलं। आणि मग मला तेच विचारायचं, विभीषणा हा वैशन्नर नावाचा अग्नी ज्याला चिकटला त्याला काही शिल्लक ठेवत नाही, ही पूर्ण लंका जाळली रे, पण नेमकं तुझं घर जळत नाही, त्याचं कारण काय? विभीषणाचे डोळे भरून आले आणि मारुतीरायला प्रणाम केला आणि सांगितलं, मारुतीराय ज्या वेळेला तुम्ही लंका जाळत होता त्यावेळेला माझ्या घरावर तुम्ही शेपटी टेकली, त्यावेळेला घरात बसून मी भगवान प्रभुरामचंद्राच्या नावाचं भजन करीत होतो, मी भगवान प्रभुरामचंद्राच्या नावाचं भजन करीत होतो, राम नामाच्या ताकदीनं माझं घर सुद्धा जळलं नाही। तुका म्हणे अग्नी झाला असे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची अखिल लंका जाळी, पण विभीषणाचं घर जळालं नाही, ही फक्त नामाची ताकद आहे, ताकद आहे राम नामाची ताकद आहे। म्हणून रामकृष्ण नामे दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मरा करे, याला काही सायस लागत नाही। संस्कृत वाचण्यासाठी बुद्धी लागते, प्राकृत वाचण्यासाठी बुद्धी लागते, प्राकृत कळण्यासाठी बुद्धी लागते, संस्कृत कळण्यासाठी बुद्धी लागते, मराठीतले शब्द सुद्धा आपल्याला कळू शकत नाहीत कधी कधी। मी सोपे मराठीतले शब्द सांगतो, एतम देवनागरी एत फिरंगी भव व्याप्त करी, ते युद्धाची आकुसरी प्रसन्न पावे। सांगा बरं मला याचा 2 अर्थ, का देवनागरीचे निभवे आगा सर्व विश्व ते आघवे, कृतुभास पालावे जननी जैसे। काय म्हणायचं? देवनागरी, देवनागरी म्हणजे या महाराष्ट्रातली नंबर 1 भाषा, आणि त्या भाषेचं जे नाव आहे तिला देवनागरी म्हणतात। इथे आपला महाराष्ट्र, वा तर संस्कृत कुठं कळण आपल्याला? आगा फिरंगीची प्रतापे ता स्वराज्य भव्य तिता ते, जगदंबा कृपा प्रसादे छत्रपती। फिरंगी म्हणजे तलवार, ज्या तलवारीच्या साह्याने ज्यानं स्वराज्य कमवलं, रहतेवर असं गोड अशा प्रकारचं स्वराज्य, त्या फिरंगीला तलवार म्हणतात। तलवार हे मराठी शब्द जर आपल्याला लक्षात येत नाहीत तर संस्कृत कधी लक्षात येतील, कधी लक्षात येतील? म्हणून संस्कृत साठी त्या योग्यतेचा अधिकार लागतो। मी सोपं सांगतो तुम्हाला, भयतीर व्याप्तीर संगण खालू जत काय कळालं तुम्हाला याच्यातलं? कानाला गोड वाटलं असेल ठीक आहे, पण कळालं काय याच्या चालीकडचा? फलदिति पायम आवर्जुठेवम नामति निष्टम भामति कन्याम ब्रह्मम भवतीति सकल सुधानाम। हे झालं प्राकृत मध्ये, आणि याच्याही अलीकडचं जर मराठीत ऐकायचं, या पवित्र मुखाने भगवान ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती तुझ्या जिभेवर बसू दे, आणि त्या सरस्वतीच्या कृपेने विटेवरच्या पांडुरंगाचा असेल, माझ्या भगवान शिवजीचा असेल, गणपती बाप्पाचा असेल, जगदंबेचा असेल, तुला आवडती जी देवता आहे त्या देवतेचं तू भजन करत राहा, त्या भगवंताचं तू नामस्मरण करत राहा। हे तुम्हाला कळालं का नाही?
याच्या अगोदरच मी हेच सांगितलं पण संस्कृत मध्ये सांगितलं कारण कळत नाही म्हणून त्याच्यासाठी आकलन शक्ती लागते त्या योग्यतेची विद्वत्ता लागते प्राकृत असेल ओरिजिनल मराठी असेल टीका संस्कृत असेल मूळ संस्कृत असेल याला योग्यतेचा अभ्यास लागतो बाकीच्या गोष्टी एखाद्याने वाचल्या तरी त्याचा श्लोक आकलन करण्याची आणि उकलण्याची आपल्याला शक्ती लागते ह्या शक्ती जरी कोणाला नसतील पण रामकृष्ण नामाची ताकद सर्वांना बाकीच्या गोष्टी करत असताना विधीचा काल सांगितला पर्वाचा काल सांगितला पर्व 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 म्हणजे मुहूर्ताचा काल सांगितला अधिकार सांगितला साधा यज्ञ करायचा असेल तर त्याच्या राशीला अग्नि मृत्यूलोकात पाहिजे यज्ञ करायचा असेल तर त्याच्या डोक्याचं माप घेऊन तंडीलाचं माप घ्यावं लागते तो ब्रह्मचारी किती दिवसाचा असेल ह्या पूर्ण गोष्टी गावरांगाईचं तूप किती सापडेल या पूर्ण गोष्टीचा अभ्यास लागतो हे बाकीची विधी करत असताना पण रामकृष्ण नामासाठी व्यक्तीला मात्र कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही ज्या ठिकाणी असतात एखादा शिक्षक शाळेवर असेल तो रस्त्याने जात असेल रस्त्याने गर्दी नसेल मोटरसायकल हाकत असेल मनातली मनात रामकृष्ण हरी जो त्या देवाचा भक्त असेल त्या देवाचं भजन करायला मनातली मनात रामकृष्ण हरी म्हणायला काय हरकत नाही कुठलाही जरी माझा शेतकरी राजा असेल शेतकरी राजाला मी चौथा देव म्हणतोय विठ्ठलराव चौथा देव मी पठ्याने आतापर्यंत पाचवा देव पाहिला नाही ज्याच्या सृष्टी ज्याच्या कृपेशिवाय झाडाचं पान हलत नाही त्याला विटेवरचा देव म्हणतात म्हणजे भगवान विष्णू परमात्मा भगवान शिवजी सुद्धा हे सर्व देवता त्याच्यातच आले हे पूर्ण एकाच भगवंताचे स्वरूप अवतार अवतार वेगवेगळे आहेत ज्याच्या कृपेशिवाय झाडाचं पान हालत नाही त्याला विटेवरचा देव म्हणतात त्याचं भजन 18 संतांनी केलं म्हणून 18 संत नंबर 2 देव म्हणतो ज्यांच्या कृपेने आपण भारतातली पूर्ण माणसं आनंदाने झोपतो अशा हातामध्ये स्वतःच्या जीवाचा बलिदान देऊन स्वतःचा जीव विस्तवावर ठेवून स्वतःच्या जीवनाची होळी खेळत असणारे हातात बंदूक घेऊन सीमेवर थांबणारे भौजी लोक हे नंबर 3 देव आहेत आणि ह्या 1-2 वर्षात मला कळतंय तसं सर्वात जास्त ज्याच्यामुळं आपण सुखानं श्वास घेतो ज्यांच्यामुळं आनंदानं दार लावून झोपतो नेमक्या त्याच 3 देवावर जास्त संकटे सध्या कितीतरी ह्या 3 देव मृत्यू पावलेत यांच्यामुळं आपण सुखानं श्वास घेतो बालासाहेब हे 3 देव आहेत फौजी आणि 4 देव सांगतो ज्याच्या घामाच्या थेंबातून प्राप्त झालेला मोती तो गव्हाचा दाना असेल जो ज्वारीचा दाना असेल तो उडदाचा दाना असेल जो मुगाचा दाना असेल जो तुरीचा दाना असेल त्याच्या घामाच्या थेंबातून तयार व्हा आणि त्याच्या घामाच्या थेंबातून तयार झालेले मोती तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्यपासून तर टोकाला गेलेली माणसं विठ्ठलराव ज्याच्या घामाच्या मोत्यापासून जगतात तो शेतकरी राजा चौथा देव आहे आतापर्यंत पाचवा देव पाहिलाच नाही एखाद्यानं पाहिला असं तर त्यांना मला सांगाव मी त्याला गुरु करतोय चला तो शेतकरी राजा जरी अवथानित असेल तर त्यानंही कधी कधी एखाद्या वेळेस रामकृष्ण हरी म्हणायला काही हरकत नाही पोळ्या करत असणारी बाई तिनं जर रामकृष्ण हरी म्हटलं तर निश्चित पोरांचा बुद्ध्यांक सुद्धा वाढेल पण ती इतकं विचित्र ती पोळ्या करता करता सुद्धा सिरियल पाहती सासून सुनाला कसं फोकलं सुनानं सासूला कसं बेलनं फेकून आणलं टी व्ही मुंडक्यात पडन माया खादेशी तू ह्या मुंडक्यात पडन तो नवरा अंगावर लिट्टी उचलायला शेजारीन पण याची नाही बाई म्हणा असं टी व्ही पाहता पाहता नको नागावपणा करू रामकृष्ण हरी म्हणता म्हणता पोळ्या लाटणं असो प्रत्येक काम करताना सगळ्याला करता येईल असा सोपा सोपा बहिणाबाईने किती गोड कविता केली मगाशी मी तुला तुम्हाला सांगितलं कापसामी न बोलले त्याले बोंड म्हणू नये आणि हरिनामामी न बोलले त्याले तोंड म्हणू नये किती किती सुंदरशी कविता किती सुंदरशी जुने लेख पा जुने उदाहरणं पा अत्यंत गोड 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 अशा प्रकारची नामाची निष्ठा आहे म्हणून या पवित्र भगवंताचं नाव अत्यंत गोड आहे साध्या सोप्या कुणीही माणसाला कुणीही स्थितीतल्या माणसाला घेता येते म्हणून सर्वांना सुलभ आहे सोपं आहे तो घेण्याचा प्रयत्न करा चालत आलेला आजचा कार्यक्रम आदरणीय राजकीय क्षेत्रातलं या परिसरातलं जीवाभावाचं सगळ्यांच्या अंतःकरणातलं जडवळ राजकीय क्षेत्रातलं रत्न आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब हे जुनेच वाड वडिलांचा राजकीय वारसा आहे हे हाडाची राजकारणी आहे मुसद्दी राजकारणी आहे राजकीय तो रत्नातला अत्यंत टोकाचं रत्न आहे शेतकऱ्याच्या जीवातले तणामनातले अंतःकरणातले हृदयातले नेते आहेत ज्यांच्या अविष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हा ठेवलेला आजचा कार्यक्रम दिग्गज मोठी मोठी नेती सर्व राजकारणातली आता नुकतेच
महापौर आदि करून सर्व जी काही आहेत त्यांच्या सानिध्यातले सर्व क्षेत्रातले ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर टोकाच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्व या ठिकाणी जमलेली जीवाभावाने प्रेमाने साहेबावर प्रेम करणारी सर्वांच्या अंतकरणातून त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो, मिळालेल्या आयुष्यात त्यांना राजाश्रय प्राप्त हो, समाजाची सेवा त्यांना घडो, हाच आशीर्वाद तुम्ही सर्वांना द्या. मी वारकरी नात्याने आम्हा सर्व वारकऱ्यांच्या वतीनं त्यांना पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करू, त्यांना